श्वास आतील चालले शरीर अजूनच मजबूत आहे म्हणून होत चाललं. कपाळ भुवया पापण्या डोळे आणि पाहताय गळवायपासून डोळ्याच्या केसापर्यंत संपूर्ण शरीर अगदी मीही शिकलेलो आहे. 1983 साली माझी दहावी झाली असं तुमच्या दरम्यान झाली असेल असेल त्यावेळी. आणि त्यावेळी ज्यावेळी असे वेगवेगळे पत्ते यायचे त्यावेळी कुठलं असायचं मनामध्ये त्याने हा माणूस कसं काय एवढं करू शकतो किंवा काय कसं करू शकतो मी कसं इतकं पुढे गेलं असेल किंवा काय करत असेल ते प्रत्येकाच्या मनामध्ये अशी एक कुतूहलाची भाग येते कुतूहल येत आणि असं वाटतं की आपण पण एक दिवस इथपर्यंत पोहोचलं पाहिजे अशी एक मनामध्ये इच्छा जागृत होतो. मित्रांनो पाहायला गेलं तर तुमच्या माझ्यामध्ये अवघ्या 10 फुटाचं अंतर आहे आणि हे 10 फुटाचं अंतर पार करण्यासाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात. ते कष्ट घ्यायचे तर सहज शक्य आहे कोणीही अंतर पार करून पाडू शकत कारण आपल्याला परमेश्वराने एक सुंदर असं वितन दिलेलं आहे हत्यार दिलेलं आहे आणि ते म्हणजे मन. आणि जसं कम्प्युटर मध्ये 2 पार्ट असतात एक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. हार्डवेअर जे बनून तयार होऊन आलेलं असतं आणि त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर टाकावं लागतं. एखादा जर आपण लॅपटॉप किंवा कम्प्युटर विकत घेतला तर त्याच्या हार्डवेअर सगळं तयार असतं. त्या हार्डवेअर मध्ये एक विशिष्ट पद्धतीचं सॉफ्टवेअर टाकल्याशिवाय तो कम्प्युटर चालत नाही. आणि तो सॉफ्टवेअर म्हणजे माइंड हार्डवेअर म्हणजे ब्रेन. ब्रेन आपल्याला जन्मजात मिळालेला आहे. आईच्या गर्भात ज्यावेळी आपला डीएनए पहिल्यांदा ऑन होतो ऑन झाला जर आपण डायगोट तयार होऊन आपला लाईफ तिथं सुरुवात होते त्यावेळी हे हार्डवेअर त्या डीएनए मधूनच आलेलं असत. त्या हार्डवेअर म्हणजे हे प्रचंड हार्डवेअर आहे. जर बघायला गेलं तर आपण पहा तुम्ही कधी प्रयोग केला असेल सायन्सच्या लॅबमध्ये की एखादं जर सीड आहे एखादं जर बी आहे ते जर आपण एका मातीत रोवलं किंवा कुंडीत टाकलं किंवा शेतात पेरलं तर ते हळूहळू त्याचं एक अंकुर तयार होतो. एक अंकुर वर येतो आणि एक अंकुर खाली जात असतो. खाली जातं त्याला आपण मूळ म्हणतो. ते मूळ कधीच दिसत नाही. आणि सगळ्यात जर तुम्ही पाहिलं असेल तर सगळ्यात जो खाली जाणारा अंकुर आहे ना तो खूप खोल असतो. वर जाणारा अंकुर हळूहळू वाढत असतो. खाली जाणारं जे मूळ आहे ना ते अंधारात वाढत त्याच्याजवळ प्रकाश वगैरे काहीच नसतो. आणि कठीण असतं सगळं खाली जायला. माती कठीण असते त्याच्या रस्त्यात दगड आला तरी त्या दगडाला असं साईडला ते सरकवून खाली जात असतो. मूळ पाण्याच्या शोधात ते खाली जात असतं आणि प्रचंड वेगाने अहोरात्र खाली जात असत. तसंच मित्र आपलं लाईफ सुद्धा आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला खूप खाली जावं लागतं. खूप कष्ट करावे लागतात. त्यावेळी वरचा अंकुर हळूहळू वाढतो आणि एके दिवशी तोच अंकुर वाढतो आणि त्याचं एका विशाल वृक्षामध्ये रूपांतर होतं आणि तो वृक्षामुळे आपल्याला अहोरात्र अगदी फळ देत असतो. वर्षानुवर्ष शेकडो वर्ष फळ देत असतो. तुम्ही पाहिलं असेल की तुमचे आजोबा पंजोबा आजी किंवा पंजीनी जर एखादं झाड लावलं असेल आंब्याचं तर ते आंब्याचं झाड आजही आंबे देत आहे. किती आंबे त्यांनी दिले असतील आणि किती आंबे ते देईल त्याचं जसं आपल्याला मोजमाप करता येत नाहीये तसंच आपला डीएनए सुद्धा असतो की त्याचं कसलंच कोणतंच मोजमाप करता येत नाहीये. त्यामुळं आपला जो मेंदू आहे आपल्याला जो मिळालेला खास करून ह्युमॅन म्हणजे माणसाला मिळालेला जो मेंदू आहे तो सगळ्या मेंदूपेक्षा तेज आहे. सगळ्या प्राण्यांपेक्षा खूप तेज आहे. गमत करा जर वाघाला जर भूक लागली आणि वाघासमोर जर हत्ती गेला तर हत्तीला एका धक्क्यात मारतो खाली पडतो आणि खातो. त्याला किती त्याची भूक 15-20 किलो ते असेल तो हा नाही विचार करत की अरे एवढा 1000 किलोचा हत्ती मारून मी काय करू असा विचार तो करत नाही. त्याला आत्ता भूक लागली की आत्ता जर समोर हत्ती असेल तर हत्तीला लगेच मारणार लगेच खाणार. पण माणसाचं तसं नाहीये. माणसाला जर भूक लागली जर त्याला
दोन चपात्यांची भूक असेल तर तो दोनच चपात्या बनवेल, दोनच चपात्या खाईल. तो पोतावर पीठ मारणार नाहीये, तो त्या वाचवून ठेवेल. पण तसं ही बुद्धी जी आहे पृथक करत करण्याची किंवा वेगळेपणाची जी बुद्धी आहे ती फक्त आणि फक्त मानवाला मिळालेली आहे, म्हणून मानव श्रेष्ठ आहे आणि आपण त्यामुळे श्रेष्ठ आहोत. तर हे श्रेष्ठत्व आपल्याला पुढे कसं घेऊन जाता येईल? तर हे श्रेष्ठत्व पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्यामध्ये मन आहे, मन त्याला माइंड म्हणतो आपण. मित्र हे जे माइंड आहे हे अनंत शक्तीने नटलेलं आहे. त्या मनाच्या शक्तीने जर बघायला गेलं तर एकाग्रता, स्मरणशक्ती, इच्छाशक्ती, कल्पनाशक्ती, आदरलवीपणा, निर्णय क्षमता, समय सूचकता, समाजशीलता, सहनशीलता, आत्मविश्वास, प्रेम, धाडस, शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता आणि लैंगिक क्षमता, या अशा अनंत क्षमता या मनामध्ये आहेत. मग या क्षमता आपण कशा पद्धतीने वापरतो, ते वापरण्यात त्या क्षमता वापरण्याला शिकणं म्हणजे त्याला आपण शिक्षण म्हणतो. आणि हे शिक्षण आपण शाळेमध्ये घेत असतो. सर्वसाधारणपणे ज्यावेळी मूल 5 वर्षाचं होत त्यावेळी त्याला शाळेत टाकलं जात, 5-6 वर्षाचं होताना. आणि वयाच्या 21व्या वर्षापर्यंत आपलं बेसिक शिक्षण चालत, बेसिक मूलभूत शिक्षण आपण म्हणूया. तर बेसिक शिक्षण म्हणजे वयाचं 21व्या वर्षापर्यंत आपलं ग्रॅज्युएशन होतं. कारण आता तुमचं 16 वर्ष वय असेल सर्वसाधारणपणे, आता तुमची 10वी झाली, 11वी झाला किंवा कोण नवीन असेल 10वी झाला. मग अजून किती वर्ष पुढे? तर अजून 12वीची 11वी 12वीची 2 वर्ष, ग्रॅज्युएशनची 3 किंवा 4 वर्ष, मग आपण 21व्या वर्षात पोहोचतो. 21 तिथपर्यंत आपलं मूलभूत शिक्षण झाले. हे शिक्षण फार गरजेचं आहे. हे शिक्षण फक्त जगण्याला एक दिशा देण्यापुरतंच आहे, परंतु त्याच्या पुढे जर मास्टरी करायची असेल, कोणत्या गोष्टीमध्ये मास्टर बनायचं असेल, तर मग मात्र आपल्याला मास्टर्स करावं लागतं. ते मास्टर्स 2 किंवा 3 वर्षाचं असेल. जर तुम्ही डॉक्टरीकडे गेला तर ते मास्टर्स 3 वर्षाचं असेल, MD करा. जर तुम्ही इंजिनिअरिंगकडे गेला तर 2 वर्षाचं असेल, लॉकडे गेला तर 3 वर्षाचं असेल, असं वेगवेगळ्या पद्धतीचं मास्टर्स. मग 21 आणि 3 24 24 ते 25 वर्षापर्यंत सगळं शिक्षण पूर्ण झालेलं असं मास्टर झालं. पण त्याही बरोबर काहीतरी आपल्याला करायचं असेल तर मग मात्र आपल्याला PhD कडे आपण जाऊ शकतो, रिसर्च कडे जाऊ शकतो, अजून त्याच्यामध्ये जास्त मास्टरी घेऊ शकतो. तर वयाच्या 26-27 वर्षापर्यंत आपल्याला एकच काम असलं पाहिजे आणि ते म्हणजे शिक्षण. जर जगात कुठेही काय करायचं असेल तर शिकणं फार महत्वाचं आहे, शिकल्याशिवाय काय होत नाही. मित्र मी एका शेतकऱ्याचा मुलगा, लहानपणी आमच्याकडे शेती खूप होती त्यामुळे शेतात खूप काम करायला लागायचं. सकाळी उठलं की पहिल्यांदा सगळं कातडीमध्ये वापरतं की सगळं पळ सुटायचं, हातात विळा आणि रस्सी घ्यायची आणि पळ सुटायचं नदीच्याकडे घाट गवत आणायला. आमची जमीन तिकडे होती 2.5-2 किलोमीटर अंतरावर. तिथं जायचं, गवत कापायचं, भराभर गवत कापायचं आणि यायचं. चिखल असेल, रांधार असेल, काय ते बघायचं नाही, आणायचं ते टाकायचं काही पैशांना आणि मग आंघोळ करायची, काहीतरी खायचं आणि शाळेत पोहोचवायचं. 10 वाजता जायची शाळा असेल. तर ते तसे दिवस होते. पण आता ते तसे दिवस शहरी वातावरणात राहिलेले नाही आहेत प्रॅक्टिकली. आता आपल्याला तसे काही कुठलं फार मोठं काम राहिलेलं नाही आहे. मग आपल्याकडे केवळ एकच टास्क राहिलेलं आहे किंवा त्यावेळी असं पण होतं की शाळा सुटली, घरी आलं, दप्तर ठेवलं नाही, परत शेतात जावं लागायचं आणि शेतात 6 ते 6:30 पर्यंत काम करायला लागायचं. 7 वाजता घरी यायचं, पूर्ण थकलेलं असायचं, कधी जेवलं की कधी पडून झोपला की गेला अशी अवस्था व्हायची. तर आता तसं नाही राहिलेलं. आता सकाळी पण काय काम नाही आहे, संध्याकाळी पण काम नाही आहे, शाळेची वेळ फार कमी झाली आहे. पहिली शाळा सर्वसाधारण 6:30 ते 5:30 पर्यंत होती, आता शाळा सकाळी झालेली आहे, 12 वाजता नवी शाळा संपून जाते आणि आपल्याला भरमसाठ वेळ मिळतो. मग या वेळेचा उपयोग कसा करायचा आपण हे आपल्याला शिकलं पाहिजे. मग बघा, घातलीच काही मुलं काही वर्षानंतर कुठल्या तरी परदेशात जातील शिकायला, MS करतील, MD करतील, काहीतरी करतील. मग ज्यावेळी आपली मुलं परदेशात जातात त्यावेळी तिथे जाऊन ते लोक पार्ट टाइम जॉब करतात. पार्ट टाइम जॉब म्हणजे काय? 4 तासाचा जॉब करतात. काय जॉब करतात? ते एखाद्या हॉटेलमध्ये जॉब करतील, एखाद्या मॉलमध्ये जॉब करतील, एखाद्या स्टोअरमध्ये जॉब करतील किंवा अशा पद्धतीचं जसं बिग बाजार आहे किंवा काय अशा पद्धतीचे मोठे मोठे स्टोअर्स असतात तिथे काम करतील.
इलेक्ट्रॉनिक्सच्या स्टोअरमध्ये जसं रिलायन्स डिजिटल वगैरे आहे त्याच्यामध्ये असं तिथे बरेच मोठे मोठे स्टोअर्स असतात त्याच्यामध्ये काम करतात किती तास 4 ते 6 तास पण त्या 4 ते 6 तासाचे त्यांना पैसे मिळतात आणि ते पैसे ते स्वतः कमवतात आणि त्यांचा स्वतःचा खर्च ते स्वतः उचलतात तसं आपल्याला इथे मुंबईमध्ये आपण आहोत मुंबईमध्ये सुद्धा हा स्कोप आहे आणि आज आपण ज्यांच्या छत्रछायाखाली आपण शिक्षण घेत आहोत असे आपले लाडके कर्मवीर अण्णा त्यांचा एक गुरुमंत्र आहे स्वावलंबी शिक्षण हे आमचे ब्रीद म्हणजे स्वावलंबी शिक्षण म्हणजे माझ्या स्वतःच्या पैशावर मी शिकलं पाहिजे माझ्या स्वतःच्या कमाईवर मी शिकलं पाहिजे स्वावलंबन आलं पाहिजे पण हे स्वावलंबन आपण करू शकतो का येस नक्कीच करू शकतो वयाच्या 14 वर्षानंतर आपण या देशामध्ये कसलंही कोणतंही काम आपण सहजतेने करू शकतो पार्ट टाइम करू शकतो पण हे पार्ट टाइम करण्यासाठी तुम्हाला खूप चान्स आहे हे पार्ट टाइम जर तुम्ही जॉब केला तर सर्वसाधारणपणे तुम्हाला 4-5 हजार, 6 हजार, 7 हजार, 8 हजार काहीही मिळू शकतं तुमच्या ऍबिलिटी प्रमाणे तुम्हाला काम मिळू शकतं सपोज तुम्ही तुमचं मॅथमॅटिक्स जर खूप तेज असेल तर तुम्ही अकाउंटिंग करू शकता तुमचं पेंटिंग जर खूप छान असेल तर एखाद्या पेंटिंग स्टुडिओमध्ये तुम्ही काम करू शकता तुमची फोटोग्राफी छान असेल तर एखाद्या फोटो स्टुडिओमध्ये तुम्ही काम करू शकता तुमचं कलाकुसरीचं काम चांगलं असेल तर एखाद्या बुटीकमध्ये काम करू शकता तुमचं जर बोलण्याचे स्किल चांगले असतील तर तुम्ही एखाद्या मॉलमध्ये सेल्सचं किंवा ह्याच्या दुसऱ्या कुठं तरी काम करू शकता दुकानांमध्ये काम करू शकता इंजिन ठेवण्याचं काम करू शकता अशी हजारो कामं उपलब्ध आहेत त्यांनी काय होईल त्यांनी आपल्याला आपली एक तर ऍबिलिटी वाढवण्याचं साधन मिळून जाईल आणि दुसरी गोष्ट आपल्या आपल्याला समजेल की अरे हे पैसे कसे येतात कारण आपल्याला आता पैशाची व्हॅल्यू कसं बघायला गेलं तर माहीत नाही पण पैशाची व्हॅल्यू जोपर्यंत कळत नाही जोपर्यंत आपण स्वतः एक कुंभा होता एक आणि तो रोज काय करायचा रोज पैसे मागायचा घेऊन मग रोज त्याची आई त्याला पैसे द्यायची एके दिवशी आई जवळचे पैसे संपले आणि हे त्याच्या वडिलांना माहित होत की तो रोज आई जवळ पैशासाठी घुटून लावतो आणि पैसे मागतो पैसे किती मागायचा तर 1 रुपया मागायचा रोज त्याला 1 रुपया लागायचा मग एके दिवशी आई का आई जवळचे पैसे संपले म्हणजे हो बाळ माझ्याकडचे पैसे संपलेले आहेत तू आता तुझ्या बाबांकडून पैसे घे मग तो आता बाबांना मागायला का म्हणतो ठीक आहे हा 1 रुपया तुला मी देतो बाबा त्याने आग घालतात की जर हा 1 रुपया तुला मी दिला तर ठीक आहे आता तुला दिला मी पण तू जर 1 रुपया गमवून आणलास तर मी तुला 5 रुपये देतो बघा मुलगा खुश होतो त्यात काय म्हणजे 1 रुपया जर गमवून आणायचा मग मुलगा म्हणतो ठीक आहे बाबा मी तुम्हाला 1 रुपया आम्ही देतो तुम्ही मला 5 रुपये द्यायचं आपलं प्रॉमिस पक्क मग तो मुलगा जातो आणि मुलगा बघतो की मला काम मिळेल का काम मिळेल का काम मिळेल का तर त्याला काही काम मिळत नाही कारण त्याच्याकडे ऍबिलिटी काहीच नसते त्याला माहित नसतं काय काम कसं करायचं कुठलं करायचं पण एका ठिकाणी एक सिमेंटचं दुकान असतं आणि त्या सिमेंटच्या दुकानात तो जातो मुलगा 70% असतो तिथे गेल्यानंतर तो सिमेंटवाला म्हणतो की हा मी तुला काम देऊ शकतो तर म्हटलं काय काम आहे तर काय नाही म्हटलं ही इथं गाडी आली तिथे गाडीमध्ये पोती टाकायची आणि गाडी भरून पाठवायची गाडी भरून पाठवली परत दुसरी गाडी त्यात पोती टाकायची परत गाडी भरून पाठवायची असं दिवसभर तू केलास तर मी तुला 1 रुपया देणार मुलगा म्हणतो हा हा त्यात काय वगैरे नाही दूध टाकत आहे मी टाकू शकतो पोती उचलून आणि मुलगा सुरू करतो तो टाकायला पोती टाकायला सुरू करतो दुपार येते आता याच्याकडे डबा नाही काय नाही इथं पाणी भरलं असतं पाणी दिले गावाहून निघालेला असतो तो मला बघत असतो आणि संध्याकाळ होते आणि संध्याकाळ झाल्यानंतर 1 रुपया त्याला तो देतो आता 1 रुपया त्याला दिल्यानंतर बघा 1 रुपया दिल्यानंतर तो घरी येतो आणि तो 1 रुपया तो बघतो असा बघतो आतापर्यंत मी कधी 1 रुपया विकून बघितलेला नसतो तो बघतो असा इकडून तिकडून बघतो 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 आणि तो 1 रुपया घेऊन येतो वडील बघतात की अरे याचे हालत तर फार खराब झाले आहे सिमेंट पण पांढरं फटफटीत पडलेलं आहे याचे हात बी फुटलेले आहेत सगळं आणि घरी आल्यानंतर काय तू काय करतोस नाही ते 1 रुपया कमवण्यासाठी बाहेर निघवतो आणि मग त्याला समजत की हा 1 रुपया किती अवघड आहे कमावणं आणि आज जेपर्यंत आपण आईला आणि बाबांना पैसे मागत होतो त्या 1 रुपयाची त्याला व्हॅल्यू तोपर्यंत माहीत नव्हती मित्र पैशाची व्हॅल्यू
पैसे नाही आहेत ना त्यांना विचारलं तर कळेल, त्याला जेवण मिळत नाही ना त्याला पैशाची व्हॅल्यू जर विचारली तर कळेल. मी माझ्या आयुष्यातला एक किस्सा सांगतो, काहीतरी अशा गोष्टी घडल्या आणि आम्हाला एकदम अचानक गरिबी आली, प्रचंड गरिबी आली आणि साधारण माझं गाव जवळपास एक 18 ते 20 किलोमीटर आहे, तर 20 किलोमीटर अंतरावर जायला आम्हाला त्यावेळी बसला 1 रुपयाचा पास मिळायला, म्हणजे 30 रुपये लागायचे महिन्याचा पास काढायला, आणि त्या 30 रुपये नव्हते आता पास काढायचा, पास काढलं तर महिन्याभर तुम्ही येऊन जाऊन करू शकता 30 रुपये. मग काय झालं की आता पैसे नाही आहेत, मग सायकल एक होती जुनी पुराणी त्याला कशीतरी रिपेअर केली, ती सायकल खूप पंक्चर व्हायची, तिचा टायर फुटायचा, बरंच काय काय व्हायचं, ती सायकल घेऊन मी जर दिवशी सकाळी 7:15 ते कॉलेज असेल तर पोचायचं 20 किलोमीटर सायकलिंग करून आणि 3 वाजता ते कॉलेज संपायचं, 3:30-4 पर्यंत फास्ट सायकलिंग करून आलेली आहे. तर त्यावेळी कळायचं की अरे हे 30 रुपयाची व्हॅल्यू काय, 1 रुपयाची व्हॅल्यू काय, 1 रुपयासाठी आपल्याला 20 किलोमीटर सायकल चालवत जावं लागतं, 20 किलोमीटर सायकल चालवत यावं लागतं, सायकल जर पंक्चर झाली तर तिला 4-5 किलोमीटर ढकलत न्यावं लागतं, त्यावेळी ते करायचं. तो मित्र जोपर्यंत आपण स्वतः अर्न करत नाही तोपर्यंत त्याची व्हॅल्यू आपल्याला कळत नाही, तसंच जोपर्यंत आपण स्वतः मार्क्स अर्न करत नाही त्या मार्क्सची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला कळत. मार्क्स मिळतात खूप छान मिळतात, परमेश्वराने आपल्याला खूप छान सुंदर असा ब्रेन दिलेला आहे, त्या ब्रेनचा वापर आपण करणं फार अपेक्षित आहे. पुन्हा आपण जरा मनाकडे येऊया, हे मन आहे हे अगाध शक्तीने नटलेलं आहे, या शक्तींचा आपण कसा वापर करू शकतो, जेवढा युक्तीने वापर करू शक्तीपेक्षा युक्तीने वापर करू तेवढे तुम्ही सफल होणार आहे. आज तुम्ही पाहिलं असेल आपण AI कडे चाललेलो आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स कडे चाललेलो आहे आणि आपण हे स्मार्टफोन वापरतो किंवा काय वापरतो, काही दिवसांना हे बंद होणार आहे, हे स्मार्टफोन वगैरे सगळं बंद होऊन जाईल, हे इन्स्ट्रुमेंट वगैरे सगळं बंद होऊन जाईल. कसलं इन्स्ट्रुमेंट आहे तर फक्त एखाद्या अशा घड्याळातून आता नवीन आलेलं आहे इन्स्ट्रुमेंट की हे जे घड्याळ आहे इथून एक फक्त विंडो तयार होईल आणि इथे हातावर एक विंडो तयार होईल आणि तिला असं असं केलं की ते चालू जाईल, म्हणजे एवढं इन्स्ट्रुमेंट येईल, ती इन्स्ट्रुमेंट ऑलरेडी बनवून तयार आहे. कधी काळी तुम्ही बघितलं असेल की भले भले मोठे मोबाईल होते नाहीतर त्या ह्याच्यावर टेकावर ठेवलेला फोन होता, आता औषधाचा पण टेकावर ठेवलेला फोन दिसत नाही. म्हणजे ज्यावेळी मी आर्मी जॉईन केली त्यावेळी आम्हाला जर STD करायची असेल तर त्यावेळी 38 रुपयाला 1 मिनिट कॉल असायचा आणि त्यावेळी पगार होता 900 रुपये, बरं का, 38 रुपयाला फक्त 38 रुपये घालवायचे, म्हणजे काय घालवायचं हे असं वाटायचं, अरे बापरे एका मिनिटाला फक्त 38 रुपये आणि 2 रुपये सर्व्हिस टॅक्स चार्ज असेल त्याला, तर असे 40 रुपये जायचे एका मिनिटात. काय बोलणार लागत फोन लागला नाही तर हे झाला डिस्कनेक्ट झाला तर गेला, त्यावेळी अशी अवस्था होती तो फ्रंट कॉल आधी बुक करून ठेवायला लागेल, म्हणजे तेवढी व्हॅल्यू होती. आज आपण पटकन उचलून सगळं करू शकतो, पोस्ट ऑलमोस्ट बंद व्हायला आले, पत्र लिहायची लोक पहिल्यांदा, तसंच हे इन्स्ट्रुमेंट सुद्धा बंद होणार आहे. टेक्नॉलॉजी वाढतच जाणार आहे, टेक्नॉलॉजी कधीही कमी होणार नाही आहे. मोबाईल न वापरणं हे काही फायद्याचं नाही आहे, पण मोबाईल वापरायचा कसा हे मात्र फायद्याचं आहे. मोबाईल जर आपण उगीच वापरत बसलो, उगीच आपल्या मेंदूचा नको एवढा वापर करत बसलो तर त्याच्यातून काहीच नाही मिळणार. पण मग मोबाईल वापरायचा कसा, काय करायचं म्हणतो, आपल्या आयुष्यात 4 गोष्टी असतात, ते 4 मित्र असतात आपले, MIFT मोबाईल इंटरनेट फ्रेंड्स आणि टेलिव्हिजन. नंबर बघा, हे 4 मित्रही आहेत आणि 4 शत्रूही आहेत. हे 4 मित्र कसे, तर मोबाईलमधून आपल्याला पाहिजे तेवढं इन्फॉर्मेशन मिळू शकतं. जर आपल्याला आज ग्रॅव्हिटी शिकवली जर क्लासमध्ये तर त्या ग्रॅव्हिटीबद्दलची बरीच सारी माहिती विकिपीडियावर मिळू शकते, सगळीकडे मिळू शकते, पुस्तकात मिळू शकते, बरंच काही इंटरनेटवर मिळू शकते, मित्रांबरोबर चर्चा केली तर त्याच्यातून मिळू शकते. सगळीकडून आपले ग्रॅव्हिटी एकदा फिक्स झाली की एखाद्या परीक्षेमध्ये त्या ग्रॅव्हिटीबद्दल काहीही प्रश्न विचारला तरी माहीत आपल्याला सांगणार आहे. ते कसं सांगतं ते पुढे सांगतो तुला. मोबाईल इंटरनेट फ्रेंड्स आणि टेलिव्हिजन. टीव्हीमधून आपल्याला आपण मूव्हीज बघू शकतो, त्या मूव्हीजमधून आपण काही तत्व घेऊ शकतो, काहीतरी आपण नवीन गोष्टी करू शकतो. सायफाय ज्या डिस्कवरीवर सायफाय चॅनल त्याच्यातून बरंच काही आपण शिकू शकतो. परंतु याचा उलट वापर कसा होतो, उलट वापर काय आहे की जो वापर आपल्या कामाला येणार नाही, त्या मोबाईलवरून आपण इंस्टाग्रामवरून स्नॅपचॅटवरून फेसबुकवरून काहीही कितीही रील्स बघितल्या तरी त्याचा आपल्याला शून्य फायदा होतो. एकही रील आपल्या लक्षात राहत नाही. जर आज आपण 4 तास रील बघितल्या
आणि पाचव्या तासाला विचारलं तू काय बघितलं तर कोणालाही सांगता येणार नाही, तू केली बघितली. आणि त्या रील कुणी बनवलेले असतात, मूर्ख लोकांनी बनवलेले असतात तरी त्या मूर्खाला काही काम नसतं. आणि मग आपण त्यांच्या बरोबर मूर्ख बनायचं का, हा आपला प्रश्न आहे. या मूर्खांची रील बनवण्यापेक्षा बघण्यापेक्षा आपण आपलं काहीतरी क्रिएशन करू शकतो का, सहज करू शकतो. कारण प्रत्येक ब्रेड हा क्रिएटिव्ह असतो आणि या वयामध्ये तो सगळ्यात जास्त क्रिएटिव्ह असतो. काल आपल्याच संस्थेमधला एक मुलगा आला होता माझ्याकडे, मुलगा सातवी मधला होता, सातवी जस्ट पास झालेला होता, आता नुकतेच त्याचं हे झालं होतं. तर तो त्यांनी अशी एक ट्रायसिकल बनवली, म्हणजे तीन चाके असते की नाही अपंग व्यक्तींसाठी असतं ना तीन चाके, अशी त्यानं तीन चाकी बनवली. आणि त्या तीन चाकीसाठी त्याला पेटंट मिळालं आणि त्याला शासनाचं भारत सरकारचं 5000 रुपयाचं बक्षीस आणि नवीन 5000 रुपयाला रिसर्च साठी मिळालं. भारत सरकारचं म्हणतोय, आपल्या संस्थेचा मुलगा. सो गमत बघा, म्हणजे क्रिएशनला कुठलंही वय लागत नाही, क्रिएशनला शिक्षण लागत नाही. मग क्रिएशन कुठे होतं, ब्रेन मध्ये होतं, राईट ब्रेन मध्ये होतं. तुम्ही पाहिलं असेल की असं म्हटलं जातं की राईट ब्रदर्सनी विमानाचा शोध लावला. त्यावेळी राईट ब्रदर्सचं शिक्षण काय, तर त्याचा शिक्षणाचे आणि क्रिएशनचा काहीही संबंध नाही आहे. तर तुम्हाला जे वाटतं ना ते तुम्ही क्रिएट करू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा वेळ छान पद्धतीनं घालवू शकता. तर या पद्धतीनं जर आपण या मोबाईलचा वापर केला, इंटरनेटचा वापर केला, पुस्तकांचा वापर केला, तर मग मात्र आपण सफल होऊ शकतो. मित्र एक, आता जर आपण पाहिलं आपली लोकसंख्या जवळपास 150 कोटीवर गेलेली आहे, 150 crore, 150 कोटी, म्हणजे आपल्याकडे 300 कोटी हात आहे. हे 300 कोटी हात असून सुद्धा आपण गरीब का, लक्षात घ्या. आपल्याच गरजी परिस्थिती आपण बघूया, आपल्या घरामध्ये किती माणसं कमवतात. तर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला तर तुला प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळेल की अरे एक किंवा दोनच माणसं कमवत आहेत आणि खातात किती, तर 5-7 खातात. गमत बघा, म्हणजे किती हात काम करत नाहीयेत, म्हणजे जवळजवळ जर 5 माणसं खात असतील तर 10 हात काम नाहीत करताय, फक्त 1 हात 2 हात काम करताय जाते, किंवा जास्तीत जास्त 4 हात काम करतात, बाकीचे हात माणूस करत नाही. म्हणजे ही निष्क्रियता आहे. कोणाची निष्क्रियता आहे, आपली स्वतःची निष्क्रियता आहे. मग आपण काय करू शकतो, आपण स्वतःला अशा पद्धतीनं घडवू शकतो आणि अशा पद्धतीनं आपल्या ब्रेनचा आपण स्वतः वापर करू शकतो की त्याच्यातून काहीतरी क्रियाशीलता येईल आणि काम करता येईल. मला ज्यावेळी सुट्टी लागायची, ज्यावेळी म्हणजे शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागायची, त्याचं तुम्हाला काही दिवसानंतर लागेल, त्यावेळी अशी उपलब्धता नव्हती कामाची. या तर शेतात काम करायचं किंवा मी ऑइल मिल मध्ये काम करायचो लहानपणी. मला अजून आठवतंय तुमच्या वयात असताना 9वी 10वी 11वी मध्ये ऑइल मिल मध्ये जायचो मी, काय करायचं तर शेंगाची पोती खाणून घ्यायची आणि वर त्या अशा याच्यातून खाली ओतायचे की रात्रभर पोती वर घेऊन जायचं खाली ओतायचे, वर घेऊन जायचं खाली ओतायचे आणि कुठं भरलेलं असं गच्चं होत. तर रात्रभर काम केल्यानंतर 35 रुपये मिळायचे. किती जणांना, 5 जण, म्हणजे एकाला किती आले, 7 रुपये मिळायचे. रात्रभर काम केल्यावर एका माणसाला पूर्णपणे 7 रुपये मिळायचे, 35 रुपये मिळायचे 5 माणसाला, कारण 5 माणसं लागायची कंटिन्यू असते पोहोचत आहे. सो ती स्थिती आता नाही आहे. आता मात्र तुम्ही 1-2 तास जरी काम केलं तरी तुम्हाला छान पैसे मिळू शकतात आणि खऱ्या अर्थानं एक शिक्षण संस्थेमध्ये शिकण्याचं म्हणजे आपण चीज करू शकतो, त्याला आपण स्वावलंबी शिक्षण होऊ. ज्यावेळी आपण फिजिकली कामच नसेल, तर एखाद्या माणसाला काही कामच नाही आहे, तर तो काय करेल, त्याच्या हातात सगळ्यात हँडी काय, मोबाईल. तो मोबाईल मध्ये घुसेल, टीव्ही मध्ये घुसेल, नको त्या मित्रांबरोबर जाईल, नको तेवढं खोटं बोलेल, नको त्या गोष्टी करेल. पण जर त्याला काम असेल तर त्याला वेळच नाही मिळणार आहे हे सगळं करायला. मग काम असणं फार गरजेचं आहे. कारण आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं असेल, माणसं तीच सफल झालेली आहेत, माणसं तीच सफल झालेली आहेत ज्यांनी लहानपणापासून काम केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आपण घेऊया. वयाच्या 7व्या वर्षापासून त्यांनी सुरुवात केली सगळं करायला आणि वयाच्या 14व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली. मला वाटतंय त्यांच्यापेक्षा तुमचं वय 1-2 वर्षांनी मोठं आहे. म्हणजे आता आपण महाराजांकडून काय शिकलो, तर महाराजांकडून फक्त एकच शब्द शिकायचा आहे आणि तो म्हणजे स्वराज. मग स्वतःचं राज्य आपण उभं करू शकतो का, तर ती धमक आपल्या सगळ्यांमध्ये आहे आणि ते स्वतःचं राज्य उभं करण्यासाठी आपल्याला स्वतः प्रयत्न करायचे.
आई वडील कष्ट करतात म्हणून आपण शिकतो की एक गोष्ट चांगली आहे, त्याचं कर्तव्य आहे. परंतु आपलंही एक आता एक 14 वर्षानंतर आपण मोठे झालेलो आहोत, तर 14व्या वर्षी आपलंही एक कर्तव्य आहे. आपण आपल्या कुटुंबासाठी काय करू शकतो, आपल्या लहान बहीण भावांसाठी आपण काय करू शकतो, आपले आई बाबा जे आपल्यासाठी काम करतात त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो हे आपल्याला ठरवावं लागेल. आणि गमत बघा मित्रांनो, आपले जे आई बाबा असतात ते सर्वसाधारणपणे आपण जी मागतो ती गोष्ट आपल्याला देतात, मागतो ती गोष्ट देतात. तुम्ही जर तुम्हाला आज तुम्ही घरी गेल्यानंतर हळूच कम्पॅरिझन करायचं, फक्त तुमच्या पायातला सँडल किंवा बूट बघायचा आणि वडिलांच्या पायातला सँडल किंवा बूट बघायचा, तुम्हाला जाणवेल की आपल्या पायातला सँडल किंवा बूट अत्यंत चांगल्या स्थितीतला आहे, वडिलांच्या पायातला सँडल किंवा बूट कशा स्थितीतला. तुम्ही जे बनियन आणि अंडरवेअर घालता ती स्वतःची बनायची आणि वडिलांची बनायची, तुम्ही जे शर्ट आणि पॅन्ट घालता ती स्वतःची बनायची आणि वडिलांची बनायची, तुम्हाला जाणवेल की आपले वडील कशा परिस्थितीमध्ये आहेत आणि कसं आपल्याला पुढे घेऊन जात आहेत. आई आईच तुम्ही बघा, आईची कपडे आणि स्वतःचे कपडे बघा, तुम्हाला जाणवेल की आपण काय करत आहोत. मित्र, या परिस्थितीवर मात करायला तुम्हाला कुणीही मदत करणार नाहीये, तुम्हाला फक्त तुम्हीच मदत करू शकता, दुसरं कुणीही मदत करणार नाहीये, कुठलं गॅजेट तुम्हाला मदत करणार नाहीये, फक्त तुमचं माइंड आणि माइंडच तुम्हाला मदत करणार आहे. ते माइंड त्याचं साबूत आहे, शार्प आहे, तो मात्र जिंकल्याशिवाय राहणार नाही. 300 कोटींचा देश, हातांचा देश, 300 कोटींचा देश डोक्यांचा कोपरींचा, गरीब का, गरीब का आहे तर आपण आपण आपले हात वापरत नाही आहे, बुद्धी वापरत नाहीये, म्हणून आपण गरीब आहोत, दुसरं काही कारण नाही गरीब राहण्यासाठी. आणि हे सूत्र मला अगदी लहानपणी समजलं, म्हटलं झालं काम नाही केलं तर आपल्याला काय जमणार नाहीये. जर ह्या मातीतून जर बाहेर पडायचं असेल, शेतातून जर हे कामाचा पिछा सोडवायचा असेल, तर मग मात्र आपल्याला काम केलं पाहिजे आणि काम करता करता आपण छानपैकी शिकलं पाहिजे, शिकता शिकता पण काम केलं पाहिजे. आणि हा गुरुमंत्र मला तिथे सापडला आणि त्यावेळी अगदी लहानपणी जे आपल्या शिक्षण संस्थेचं जे ब्रीदवाक्य आहे की स्वावलंबी शिक्षण घेत आमचे ब्रीद, म्हणजे स्वतः शिकून स्वतः पैसे कमवून स्वतः शिकता आलं पाहिजे. आणि मग मी आधी तुम्हाला स्वाभिमानाने सांगेल की वयाच्या 14व्या वर्षापासून म्हणजे 7वीपासून माझं शिक्षण मी स्वतःच्या पैशावर केलं, 7वीपासून एकही पैसा मी घरातून घेतलेला नाही, एकही नया पैसा. आणि कधी कधी गडबड होते, खास करून या वयामध्ये, मी दुसऱ्याचा किस्सा नाही सांगत, मी माझाच किस्सा तुम्हाला सांगेल. ज्यावेळी मी 10वीत आलो, 9वीमध्ये मी टॉपर होतो सगळ्या वर्गामध्ये, अगदी नंबर 1 टॉपर. आणि 10वीमध्ये आल्यानंतर थोडी शिंग होतात आपल्याला, सगळे हार्मोन्स आपले उफाळून येतात, ऑपोजिट सेक्स बद्दल अट्रॅक्शन तयार होतं, मग मुलींना मुलांचं अट्रॅक्शन तयार होईल, मुलांना मुलींचं अट्रॅक्शन तयार होईल, असं होऊ शकतं. कारण ही एक फेज आहे, कोणती फेज आहे, यामध्ये आपल्या शरीरातले जे हार्मोन्स आहेत ते बदलत जातात. कोणीही कुठलाही मुलगा तो एका दिवसात पूर्ण पुरुष होणार नाहीये, कुठलीही स्त्री कुठलीही मुलगी एका दिवसात पूर्ण स्त्री होणार नाहीये. मग हे स्त्री किंवा पुरुष होण्याची जी वाटचाल आहे वयाच्या 13व्या वर्षी सुरू होते सर्वसाधारणपणे आणि 21व्या वर्षी ती संपते. 13व्या वर्षी आपण त्याला टीन एज म्हणतो, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. तर हे टीन एज आहे ना, हे टिकटिक करत असत आणि आपल्या आतमध्ये काहीतरी ते करत असत. मग मुलांमध्ये प्रचंड अग्रेशन येईल, राग येईल, काहीतरी करून दाखवायची इच्छा होईल, गाडी उडवायची इच्छा होईल, काहीतरी उडी मारायची कुठलं तरी इच्छा होईल, काहीतरी होण्याची इच्छा. मुलींमध्ये एकदम राग येईल, चिडचिड येईल, आईबद्दलचा एकदम प्रचंड राग येईल, बहीण भावांबद्दलचा एकदम राग येईल, चिडचिड येईल, काहीतरी होईल किंवा आकर्षण होईल, मुला मुलींना एकमेकांबद्दलच आकर्षण होईल, मुलीबरोबर बोलण्याची इच्छा होईल, मुलाबरोबर बोलण्याची इच्छा होईल, असं काहीतरी होईल, जवळ जाण्याची इच्छा होईल. पण मग हे असं काम नाही घडत तर हे आपल्या हार्मोन्स मुळे घडत. पण मग याच वेळी आपलं आयुष्य पण घडत आहे, याच वेळी आपली 10वी पण आहे, याच वेळी 12वी पण आहे. आणि माझ्याबरोबर सुद्धा असंच झालं मित्र, की प्रचंड राग यायला, मग वर्गात एक 3-4 पोरं होती, मग ती पण अशीच होती की माझ्यापेक्षा भयंकर होती, की सगळ्यात कुणीतरी खाली असायची, कशी तरी पास झालेली असेल, मग त्यांच्या टोळक्यामध्ये मी घुसतो, त्यांनी मला बरोबर टॉप करून घेतलं.
मग त्याचा असं आता आजकाल बघितलं ना तुम्ही आमदार कसे खासदार बदलतात, कोण कुठून इकडे जातात, इकडून कुठून तिकडे जातात, तसं मला पण ह्या ठिकाणी बरोबर त्यांच्या तळक्यामध्ये घेतला. आता तिथे घेतल्यानंतर काय झालं, तिथे घेतल्यानंतर आम्ही शाळा बघायला सुरुवात केली. आता आमची शाळा कशी गावातच होती, मग शाळा बघायची काय करायचं, जायचं कुणाच्या तरी चिकू जवळ खा, कुणाच्या शेंगा उठून खा, कुणाच्या आंबं करून खा, अशा उत्सवनी करायला सुरुवात केली. चौघं पाच झालं आणि त्याचा परिणाम काय झाला मित्र, त्याचा परिणाम असा झाला तंत्र परीक्षेला कसं तरी पास झालं कसं तरी. आणि आता मे 10वीची बोर्डाची परीक्षा आली, त्या बोर्डाच्या परीक्षेला पास होईल की नाही माहित नाही. बनायचं काय, ध्येय बनायचं डॉक्टर. बघा कोण हनुमत इतके उत्फार्थ यायला लागले की शिक्षकांचं बोललेलं सहन होईना, कोणी काय बोललं तर धाड का नाकावर यायची इच्छा व्हायला लागली, कोणाला अग्रेशन प्रचंड यायला लागलं, राग यायला लागला. आणि जर का कोण आपल्याला टाकलं हे काय रे काय बघतोय, डोळे काढून हातात देईल अशी भाषा यायला लागली. सगळं असं काहीतरी व्हायला झालं. आणि हे का होतंय तर हार्मोन्स मुळे. आणि गमत सांगतो, 10वीची परीक्षा झाली आणि माणूस असं कथा शेतात पुण्यात असं जाऊन बसून अभ्यास करायचं, कसे अभ्यास अभ्यास काय परीक्षा झाली, परीक्षेत रिझल्ट आला आणि मला मार्क पडले मित्र हो 49.85 49.85 रुपये मला मार्क पडले. आता मनाला वाटलं की अरे कसा तरी पास झालो बरं का, पण त्या पास होण्याचा काही किंमत नव्हती. पास झालो, पास झाल्यानंतर मला डॉक्टर बनायचं होतं. मग मी जागा झालो, अरे आपल्याला डॉक्टर बनायचं आहे, सायन्स कॉलेजला ऍडमिशन घेतलं पाहिजे. मग मी शेजारी आमच्या गावामध्ये नाखाडे नावाचं गाव आहे, कायवेच आहे, मग साताऱ्यापासून 1-28 किलोमीटर गाव आहे. तिथे गेलो मी, तिथे डुके सर होते, डुके प्राचार्य डुके सर होते. त्या डुके सरांना मी गेलो रिक्वेस्ट करायला, त्यांनी बघितलं 49.85% अशी पत्रावर त्यांनी मी तोंडात दिली. घरी आलो आणि रुटीन प्रमाणे शेतात निघालो होतो, हातात विळा रस्सी गवत कापायला. आणि एक आंब्याचं झाड होतं, तो विहीर होती मोठी, त्या विहिरीला आम्ही रोज पोहायला, असं बोललं सगळ्या शाळेला बुद्धी मारून पोहायला जायचं काय करायचं. ते विहिरीजवळ गेलं त्या दिवशी मोठंच नव्हतं, ते विहिरी खाली आंब्याच्या झाडाखाली एक एक सर्व्हिसमॅन बसलेले, नाना त्यांचं नाव होतं. आणि ते नाना म्हणले इकडे गेलो म्हणतो, काय नाना आला का तुझा रिझल्ट, म्हटलं हो ना आला. किती म्हणले रे मला तुला, तुम्ही म्हटलं 49.85 भेटले, तुला डॉक्टर म्हणायचं होतं ना, म्हणजे तुला एका कंपाऊंडर पण कोण ठेवणार नाही एवढे मार्क आले, डॉक्टरही म्हणायचं आलंय ना, म्हणजे पण झालं. हे माझं पहिलं काउन्सिलिंग होतं बरं का, पहिलं काउन्सिलिंग, ह्याला रिव्हर्स काउन्सिलिंग म्हणतो आपण. माझ्या आता परत तो केटला एक आणि तिथनं 1/2 किलोमीटर शेत होतं, त्या 1/2 किलोमीटरमध्ये माझे सगळे तंत्रच बदलले. म्हटलं आपल्याला डॉक्टर म्हणायचं आहे का, आपण काय केलं गेल्या वर्षात, आपण काहीच नाही केलं. जो टॉपर येणारा विद्यार्थी कवीला की ज्याच्याकडून सगळ्या शिक्षकांना अशा अपेक्षा असतात, घरच्यांना अशा अपेक्षा असतात, घरच्यांना काहीच माहित नाही. घरच्यांना म्हटलं ह्या पोराला एवढे मार्क कमी कसे काय पडले, घरच्यांना काहीच माहित नाही. हा सगळं करून करूनच चाललेलं आहे, सगळं फरक एवढाच झालेला आहे की आता आपण मॉलमध्ये जातो, आपण कुठेतरी कुठला खाली जाऊन बसतो किंवा कुठेतरी पार्कमध्ये जातो, फरक एवढाच आहे, फरक काही पडलेला नाही. गोष्टीच आहे, मनही तेच आहे. आणि त्या 1/2 किलोमीटर माझ्या मनातल्या सगळ्या गाकर जागी झाली. दुसऱ्या दिवशी म्हटलं काहीही करून डुके सरांचे पाय धरायला लागले तरी चालतील, जायचं पाय धरायचे आणि कन्फेस करायचं सरांना, कारण चिंत मनामध्ये होती, चिंत मनामध्ये असली पाहिजे. आणि त्या जिद्दीच्या बळावर पुन्हा डुके सरांकडे गेलो, काय तू परत आलास, कशाला परत, म्हटलं सर माझी विनंती आहे तुम्हाला, माझ्या डोळ्यातून परत पाहण्याचं, तुमचं पाहिलं होतं पण मला तुम्ही ऍडमिशन द्या, माझा 10वीचा रिझल्ट हाय, मी वर्गात टॉपर होतो, मी मटर व्यस्ती केल्यामुळं हराम खोली केल्यामुळं माझा एवढी मार्क कमी पडलेले आहे, मला एक चान्स द्या सर. काय बोलस्तव झालं आणि डुके सरांचं जरा थोडं मन द्रवलं,
आणि त्याने मला बघितलं म्हणे ठीक आहे म्हणजे हे बघ तुला मी एका अटीवर ऍडमिशन दे की जर का पहिल्या घटक चाचणी तीन महिन्यानंतर तसे हे युनिट टेस्ट कशी होती ना पहिले युनिट झालं ते तोपर्यंत मी एक महिना निघून गेला होता ऍडमिशन झालेली होती पोरांची पहिल्या युनिट टेस्ट मध्ये जर तुला 75% पेक्षा जास्त मार्क आली तर मी तुला या कॉलेजमध्ये ठेवे नाही आली तर डॅश 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 लाच भरून बाहेर काढेल तुम्ही डॅश भरून घ्या आपला आणि म्हटलं ठीक आहे सर ठीक आहे आणि मित्र हो माझा आतमधला मी जागा झालवतो आणि गमत सांगतो त्यानंतर आयुष्यात कुठल्याही एक्झाम मध्ये कुठल्याही एक्झाम मध्ये नॉट लेस दॅन 90% नॉट लेस दॅन 90% कुठल्याच आयुष्यात कुठली एक्झाम असू द्या 90% खाली मी परत कधी आलोच नाही ब्रेन तोच आहे मन तेच आहे माणूस पण तोच आहे फक्त फ्रंट वेगळा आहे कारण भूमीमध्ये हा किस्सा माझ्याबरोबर भेटलेला आहे तुमच्या बरोबर पण थोड्या अधिक प्रमाणात घडला असेल किंवा जे 10वीत असतील त्यांच्याबरोबर 12वीत असतील त्यांच्याबरोबर सुद्धा घडू शकतो मग आता आपल्याला एकच काम करावं लागेल की आपल्याला जागा व्हावं लागेल जसा मी त्या अर्ध्या किलोमीटर मध्ये जागा झालवतो तसं या अर्ध्या तासात तुम्हाला जागा व्हावं लागेल आणि जसं माझं त्या नानाने काउन्सिलिंग केलं होतं म्हणजे हरामखोर तुला कंपाऊंडर पण कोण ठेवणार नाही हे माझं पहिलं काउन्सिलिंग होत आणि कसं तिथं तुम्हाला तसं काही म्हणणार नाहीये तुम्ही खूप छान आहात तुम्ही खूप हुशार विद्यार्थी आहात म्हणजे शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहात तुमचे आई वडील कामात कष्ट करतात आणि तुम्हाला इथपर्यंत तुम्हाला तुम्ही छान पैकी असा प्रांगणात शिकत आहात तर मी तुम्हाला असंच म्हणेन की फक्त मित्र फक्त जागा व्हायची गरज मग तुम्ही कुठे भरभरताय जसं मी त्या शेंगा तोडून खात होतो ऊस तोडून खात होतो चिकू तोडून खात होतो तिकडे तिकडे भरकटत होतो तसं तुम्ही कुठे भरकटताय ते तुम्ही ठरवा तुम्ही तुमच्या मनाला विचारा आणि कुणाला सांगायची गरज नाहीये फक्त एकच गोष्टीची गरज आहे आणि ती म्हणजे प्रण करण्याची गरज आहे तो प्रण मात्र आता करा की आता मनाला सांगा की येस माझं आयुष्य फक्त मलाच ठरवायचं आहे अँड आय एम अनस्टॉपेबल मला कुणीच थांबू शकत नाही हा प्रण ज्यावेळी त्यावेळी कराल त्यावेळी तुमच्या मनातलं आकर्षण बाजूला निघून जाईल तुमच्या ते कशाबद्दलचं पण आकर्षण असू द्या एखाद्या मुलीबद्दलचं असू द्या तर मुलाबद्दलचं असू द्या मोबाईल बद्दलचं असू द्या नाही तर फेसबुक बद्दलचं इंटरनेट बद्दलचं इंस्टाग्राम बद्दलचं किंवा स्नॅपचॅट बद्दलचं कशाबद्दलचं पण आकर्षण असू द्या एका झटक्यात निघून जाईल आणि तुम्ही ज्यावेळी प्रण कराल तुम्ही ज्यावेळी तुमच्या ब्रेकला सांगाल की मला माझं फुल पोटेन्शियल पाहिजे आणि ते फुल पोटेन्शियल तुमचा ब्रेक देईल माझं एक फेवरेट वाक्य आहे व्हॉटएव्हर यू आर टायपिंग ऑन द कीबोर्ड इट विल अपीयर ऑन द स्क्रीन जे जे तुम्ही टाईप करता कम्प्युटरच्या किंवा मोबाईलच्या स्क्रीन कीबोर्डवर तेच तुमच्या स्क्रीनवर दिसत तसं तुम्ही जर म्हणाल की काय नाही टाइमपास करू तर तुम्ही टाइमपासच करा तुम्ही जर म्हणाल की काहीही जरी झालं तरी या टेंथमध्ये या पर्यंतमध्ये या डिग्रीमध्ये मी टॉपरच येणार आहे तर तुम्हाला माहीत लाल कोणी तुम्हाला थांबू शकत हे लक्षात घ्या तुम्हाला मार्क किती असू द्या तुम्हाला मार्क मी म्हणतो 35% असू नये तर 95% असू द्या काही घेणं देणं नाही ब्रेन हा अगाध शक्तीने नटलेला आहे या जगात कोणीही घर असतं ऑलवेज रिमेंबर सगळ्यांना सगळं येत असतं फक्त वापरण्याची जिद्द पाहिजे वापरण्याची जिद्द पाहिजे नाहीतर तुम्ही पाहिलं असेल की कोविडच्या आधी तुम्ही कसे होता आणि कोविडमध्ये काय घडलं कोविडमध्ये फक्त एकच घडलं आपले कन्सेप्ट सगळे बिघडले त्यावेळी मला वाटतं तुम्ही 7वी आणि 8वीत असाल बरोबर ना 7वी आणि 8वीत असाल 7वी आणि 8वी मधले जेवढे तुमचे कन्सेप्ट राहिले ते कन्सेप्ट पहिले क्लिअर करून घ्या म्हणजे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग त्याला म्हणतात सीयू एवढा एकच शब्द लक्षात घ्या कन्सेप्ट जर तुमचे क्लिअर नसतील तर गणिताच्या शिक्षकांना भेटा फिजिक्सच्या टीचरना भेटा मॅथमॅटिक्स केमिस्ट्रीच्या टीचर्सना भेटा इंग्लिश ग्रामरच्या टीचरना भेटा आणि कन्सेप्ट क्लिअर करून घ्या कन्सेप्ट क्लिअर झाले की तुमचे मार्क्स वाढेल मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला 100% मार्क मिळतील कधी जर तुमचा एक एक कन्सेप्ट क्लिअर असेल तो कन्सेप्ट क्लिअर करायला आता बघा 3 वर्षा 4 वर्षापूर्वीचा कन्सेप्ट क्लिअर करा तुमचा ब्रेन मोठा झाला आणि तो कन्सेप्ट क्लिअर करायला त्याला 2 मिनिटं पण नाही आहे म्हणजे कुठला सब्जेक्ट अवघड नसतो आणि कुठला सब्जेक्ट सोपाही नसतो तो एक सब्जेक्ट असतो जसं
आपण जसं म्हणू तसं की मॅथमॅटिक्स इज व्हेरी इझी फॉर मी, तर इट इज व्हेरी इझी. तर तुम्ही म्हणा मॅथ माझ्या खूप अवघड आहे, तर खूप अवघड आहे. परीक्षेत मला काहीही आठवत नाही आहे, तर काहीच आठवत. तुम्ही जर म्हणा परीक्षेत मी जे जे अभ्यास केलाय, जे जे वाचलंय, जे जे पाहिलंय, जे जे ऐकलंय, जे जे लिहिलंय, ते मला धडाधड आठवतं आणि मी धडाधड लिहितो, तर तुम्ही धडाधडच द्या. सो ती सूचना तुम्ही तुमच्या मनाला द्याल की सूचना मन तुझं पाळतं, आणि त्या सूचना आजपासून मनाला द्यायला सुरुवात करायची की आय एम कॉन्फिडंट. सगळ्यात पहिली सूचना आय एम कॉन्फिडंट, मी कॉन्फिडंट आहे. डे बाय डे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. दिवसेंदिवस माझी प्रगती होत चालली, दिवसेंदिवस माझी प्रगती होत चालली. आय लव अँड ऍक्सेप्ट माय सेल्फ. मी स्वतःवर प्रेम करतो आणि स्वतःचा स्वीकार करतो. आपण कसेही असू द्या, बाहेरचं कवर इम्पॉर्टंट नाहीये, बॉडी इम्पॉर्टंट, म्हणजे बाहेरचं दिसणं इम्पॉर्टंट नाही आहे, आपण आतमध्ये काय आहोत हे असणं इम्पॉर्टंट आहे. थोडस जर आपल्या परिवाराकडे बघा, डोळे बंद करून, डोळे बंद करायचे आणि बघायचं की आपलं परिवार आपल्यासाठी काय करतो. जरा ऐकून जा आणि डोळे बंद करूया. चला डोळे बंद करा, सगळेच डोळे बंद करा. आणि सर्वप्रथम डोळे बंद करा. डोळे बंद करायला सांगितले, उघडे ठेवायला नाही सांगितले पाठीमागे. येस, डोळे बंद केल्यानंतर गमत बघा की सगळ्यात पहिल्यांदा आपल्या वडिलांना समोर आणा. बरोबर, वडील कसे आहेत आपले, वडिलांचा चेहरा समोर आणा. ओके, वडील सकाळी किती वाजता उठतात ते समोर आणा. आई किती वाजता उठते ते समोर आणा. आपले आई वडील काय काय काम करतात ते समोर आणा. त्यांची कपडे समोर आणा, आपलं घर समोर आणा, आपल्या घरातली रूम समोर आणा, टॉयलेट बाथरूम समोर आणा, किचन समोर आणा, आपलं घर भाड्याचं आहे की स्वतःचं आहे ते समोर आणा, आपली परिस्थिती एकंदरीत परिस्थिती काय आहे ती समोर आणा. बघा बरं काय काय दिसतंय, सगळं समोर आणा. आणि गमन बघा की तुम्हाला सगळं काही दिसत असेल. जर या परिस्थितीवर जर मात करायची असेल तर ही मात कोण करू शकतं तेही समोर आणा. डोळे बंदच ठेवायचे. या परिस्थितीवर कोण मात करू शकतं ते समोर आणा. स्वतःला समोर आणा, स्वतःच्या आकृतीला समोर आणा. बघा तुम्ही एकदम छान आहात, तुम्ही एकदम हेल्दी आहात, फिट आहात, तुमच्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता आहे आणि तुम्हाला स्कोपही आहे ते बुद्धी वापरण्याचा, पण तुम्ही ती वापरताय का ते पण समोर आणा. आणि गमत बघा, तुम्हाला लक्षात आलं असेल की या परिस्थितीवर मात करण्यासाठी, कारण आई वडील ज्यांना जेवढं करायचं होतं त्यांनी करून झालेलं आहे. आई वडिलांकडून परिस्थिती सुधारणार नाही आहे हे लक्षात ठेवा. परिस्थिती सुधारणार ती फक्त आणि फक्त तुमच्या तुमच्यामुळे सुधारणार. ती परिस्थिती जर सुधारायची असेल त्यावेळी आई वडिलांना समोर आणा, ऍटोमॅटिक परिस्थिती सुधारेल. ज्यावेळी तुम्ही नाराज व्हा त्यावेळी आई वडिलांना समोर आणा. कदाचित आपण आपल्या आई वडिलांवरच नाराज होतो, पण मित्र हो ऑलवेज रिमेंबर, या जगात दोन गोष्टी, आत्मविश्वासासाठी दैवी शक्ती या जगात कुठलीच नाही आहे आणि आई वडील आणि शिक्षकांसारखं दुसरं दैवत या जगात कुठलंच नाही आहे. कारण जर गोष्ट बघितली, ज्या माणसामध्ये आत्मविश्वास आहे तो माणूस जगातलं कुठलंही कृत्य करू शकतो, जगातलं कुठलंही काम करू शकतो. आणि ज्या माणसासोबत त्याचे आई वडील आणि शिक्षक आहेत तो माणूस सफल झाल्याशिवाय राहत नाही आहे. कदाचित आपले आई वडील किंवा शिक्षक आपल्याला कधी कधी आपल्याला मारतात, उलट बोलतात, काहीतरी सांगतात, काहीतरी होतं, काहीतरी होतं. ऑलवेज रिमेंबर, आपल्या आई वडिलांचा किंवा शिक्षकांचा हेतू कधी चुकीचा नसतो. कदाचित त्यांची पद्धत चुकीची असू शकते तुम्हाला बोलण्याची, तुम्हाला समजावून सांगायची, परंतु त्यांचा हेतू कधी चुकीचा नसतो. आता जी इतर काही मोठ्या व्यक्ती बसले त्यांच्या आई वडील त्यांना म्हणतो नाही येऊन की असं काय घातले, ही काय कपडे घातले, हे काय केलं, तर म्हणत नाही हो. एक वय गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या आई वडील कधीही काही बोलणार नाही आहे. ते वय जोपर्यंत एक विशिष्ट एज आहे, ग्रोइंग एज आहे, तोपर्यंत आई वडील आणि टीचर तुम्हाला टोकत राहतील. आणि गप्पत बघा की ते कशासाठी टोकतात आम्हाला, तर आपल्या भल्यासाठी टोकतात. सो ज्या ज्या वेळी तुम्ही नाराज व्हाल, एक्स्ट्रीम कधी कधी नाराजी येते, कधी कधी असं वाटतं की जाऊन आत्महत्याच करून टाकावी,
त्यावेळी आता सुसाईडच करून टाकावं काय नको. एक तर दोन गोष्टीमध्ये माणूस सुसाईड करतो, ऑलवेज रिमेंबर. एक जर अतिच राग आला, प्रचंड राग आला तर तो माणूस सुसाईड करतो, किंवा प्रचंड डिप्रेशन आलं तर तो माणूस सुसाईड करतो. आणि सांगायला खेद वाटेल की आपला भारत देश सुसाईड मध्ये तिसऱ्या चौथ्या स्थानावर, आणि कोण सुसाईड करतं सगळ्यात जास्त तर युवक आणि युवक सुसाईड करतात. पण हे सुसाईड का होतं बरं? स्वतःमध्ये ऍबिलिटी नाही आहे का? स्वतःच्या आई वडील आठवत नाहीत का त्यावेळी? कारण आपण कधी इंट्रोस्पेक्शन केलेलंच नसतं, आपण या परिस्थितीशी सामना करायचा कधी प्रयत्नच केला नसतं. आता एका मिनिटात तुमच्या समोर सगळं विश्व उभं राहिलं असेल, एका मिनिटात तुमच्या आई वडिलांचं सगळं आयुष्य उभं राहिलं असेल, सगळं घरदार उभं राहिलं असेल, आणि मी त्याला आपण इंट्रोस्पेक्शन म्हणतो, ते इंट्रोस्पेक्शन आपण करतो का? मग आपल्याला रोज इंट्रोस्पेक्शन करणं गरजेचं. हे इंट्रोस्पेक्शन जर कराल तुम्ही तर इतकं सहज आणि सोपं आहे. त्याच्यातल्या काही एक दोन गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे, इंट्रोस्पेक्शन कसं करायचं आणि स्वतःला कसं पुढे घेऊन जायचं. आता नंबर बघा की इंट्रोस्पेक्शन मध्ये काय करायचं, तर डोळे बंद केले की आपण आपल्या आतमध्ये उतरतो, डोळे उघडले की आपण इन्स्पेक्शन मोडमध्ये येतो. इन्स्पेक्शन म्हणजे त्याला आपण निरीक्षण म्हणतो, ते निरीक्षण करतो. पण जर डोळे बंद केले तर आपण आतमध्ये जातो. मग याचं सगळ्यात पहिल्यांदा एक स्टडी टेक्निक मी तुम्हाला शिकवतो, जेणेकरून तुम्ही एकदा वाचलेलं, एकदा पाहिलेलं, एकदा लिहिलेलं ते तुम्हाला तसं ते तसं आठवेल. मला कोणीतरी यातलं समोरच्यानं पटकन येईल असं एक जण कोणीतरी स्टेजवर आहे, कोणी पण येत पटकन इकडे कोण येत चलो दुसऱ्याला आठवायचं ना, दुसऱ्याच्या घरात शिवाजी नको नाही आला येस का. आता गंमत बघा आहे की तुम्ही सगळे आहे आर्यन पवार. आर्यन पवार आता हा आर्यन आपल्या सोबत आहे. मी तुम्हाला एक टेक्निक शिकवलं, हे टेक्निक तुम्हाला सगळ्यांना करायचंय, ठीक आहे? हे टेक्निक तुम्हाला सगळ्यांना करायचंय. हे टेक्निक जर तुम्ही शिकला तर तुम्ही एकदा वाचलं, एकदा पाहिलं, एकदा लिहिलं की तसंच्या तसं हे प्रिंट होणार. कसं प्रिंट होणार आहे मी सांगतो तुम्हाला. आणि ही मनाची शक्ती आहे, ती तुम्हाला वापरायची आहे सायंटिफिकली. आता गंमत बघा आर्यन तू किती वेळेस दहावी हॅलो आर्यन मला एक सांग, काल एखादा लेसन वगैरे शिकवला होता तुमचा? हा पेपर झाले सुट्टी होती. बर तुझ्या एखादा लेसन कुठला आठवणी नाही तर शिकवलेलं, तू वाचलायस कुठला एवढा एखादा पेपरच्या आधी वगैरे कुठलाही शेवटच्या पेपरच्या आधी कोणता लास्ट लेसन इंग्लिश? हा कोणता इंग्लिशचा लेसन होता? द लास्ट लेसन. द लास्ट लेसन, द लास्ट लेसन तुम्हाला आहे? तो लास्ट लेसन सगळ्यांनी शिकलेला आहे. ओके आता एक टेक्निक शिकवतोय, ते टेक्निक तुम्हाला करायचं तू इथे ठेवून दे आणि मग तुला आपण बघूया. आता काय करायचंय, तुम्ही लास्ट लेसन, लास्ट लेसन नावाचा लेसन आपण घेतलेला आहे, तो लास्ट लेसन आपण आता वाचलेला आहे असं समजा. एकदा वाचलाय किंवा एकदा शिकवलंय, त्यावेळी काय करायचं, डोळे बंद करायचे. एकदा शिकवलेलं असेल डोळे बंद करायचे, डोळे बंद कर एकूण कसं निवांत आहे समोर बघायचं. ठीक आहे ठीक आहे, डोळे बंद केलेले आहे ओके. आणि तो लास्ट लेसन तुम्ही असंच करायचंय कधी, त्यावेळी तुमचा एखादा लेसन वाचून झालेला असेल त्यावेळी. एक अत्यंत इम्पॉर्टंट टेक्निक आहे माइंडचं आणि याने तुम्हाला इतका बेनिफिट होईल की तो लास्ट लेसन आहे, तो लास्ट लेसन आता समोर आहे. इमॅजिन करायचं डोळे बंद करून की तू आता पुस्तक ओपन करतो, ओपन करतो, ओपन केलं माने पुस्तक सांगायचं असं, ठीक आहे ओके. आता त्या लेसनवर जा, किती नंबरचा लेसन आहे तो? शेवटचा लेसन आहे बघ. बरं लेसनचं हेडिंग वाच, वाचलंस ओके. त्या लेसनला स्कॅन करायला सुरुवात कर, जशी झेरॉक्स मशीन स्कॅन करते ना तसं स्कॅन करायला सुरुवात कर. तेरा पेज नंबर वन खाली खाली एक स्कॅन कर, त्याच्यावर तुला त्याचं पेज नंबर दिसते का बरोबर दिसते? अच्छा पेज वरती कर, परत स्कॅन कर. मला ना एक्सरसाइज आहे की फक्त मान हलवायचे, ज्यावेळी मी शेवटाला येशील त्यावेळी स्कॅन करत जा, स्कॅन करत जा. जशी झेरॉक्स मशीन अशी स्कॅन करतो ना तसं स्कॅन करत जायचं. एक्सरसाइज 1.1
दिसला सेकंड क्वेश्चन थर्ड क्वेश्चन जेवढे दिसतात तेवढे धडाधड धडाधड बघायचं स्कॅन करायचं किलो वेळ नाही ज्यावेळी होईल त्यावेळी स्कॅन होईल त्यावेळी फक्त मान बघायचं झालं ओके आता गंमत बघ डोळे बंदच ठेवायचे पहिला क्वेश्चन काय दिसतोय का तुला कुठला क्वेश्चन दिसतोय तुला कुठला क्वेश्चन दिसतोय बरोबर परत स्कॅन कर एक्सरसाइज मध्ये स्कॅन कर एखादा क्वेश्चन दिसतोय का एखादा क्वेश्चन दिसतोय का बघ दिसतोय हा आता त्या क्वेश्चनचं उत्तर कुठे याच्यावर आहे बघा कुठल्या पेजवर आहे इमॅजिन करायचं फक्त कुठल्या पेजवर आहे दिसतंय फर्स्ट पेज वर आहे सेकंड पेज लेसन बघल्या लेसन मधल्या कुठल्या पेजवर आहे गो टू दॅट पेज गेला कुठल्या पॅराग्राफ मध्ये आहे जावं त्या पॅराग्राफ मध्ये गेलं दिसतंय मनातल्या मनात वाचायला सुरुवात करू वाचलंच इमॅजिनेशन मध्ये वेळ नाही लागेल वाचलं वाचलं ते आता चेक कर आता तू घ्यायला सुरुवात कर मनातल्या मनात लिहायला सुरुवात कर त्या प्रश्नाचं उत्तर लिहायला सुरुवात कर स्पीड लिहायला सुरुवात कर प्रिंट होत चाललंय होते सगळं रिक्वेस्ट मध्ये झालं ओके आता चेक करायला सुरुवात कर आता तू एक्झामिनर बन त्याला चेक कर बघ बरं चेक करून झालं आता त्याला मार्क दे किती पाच मार्काचा सपोज प्रश्न आहे किती मार्क देशील त्याला हा तीन मार्क देशील ओके ठीक आहे ओपन युअर आयस आता गमत बघा हे असं याला आपण इमॅजिनेशन म्हणतो याला व्हिज्युअलायझेशन म्हणतो आणि हे व्हिज्युअलायझेशन टेक्निक आहे जर यांनी व्यवस्थित व्हिज्युअलाइज केलं तर पाचच्या पाच मार्क येतील पाचच्या पाच मार्क येतील म्हणजे याचा अर्थच असा आहे की आपला जो डोळा आहे ना डोळा तो स्कॅन करतो प्रत्येक गोष्ट आपण रस्त्यावरी सहज जरी गेलो तर रस्त्यावर जेवढे बोर्ड आहेत ना तेवढे सगळे बोर्ड आपल्या मनामध्ये स्टोअर होतात आणि ते जर आठवत गेलं तर सगळे बोर्ड पुन्हा दिसायला लागतात लक्षात बघा मग आपण त्यामुळे रस्ता चुकत नाही एकदा रस्त्याने जाम आलं तरी त्या रस्त्याने सहज 20 वर्षानंतर गेलं तरी रस्ता सहज आपल्याला घेऊन जातो म्हणजे याचा अर्थ आपली फोटोग्राफिक मेमोरी आहे ही फोटोग्राफिक मेमोरी स्वामी विवेकानंदांची एवढी तेज होती की त्यांनी नुसतं बघितलं की स्कॅन करायचं बघितलं की घ्यायच्या आत आणि तसं तसं पुस्तक बोलायचं तुम्ही तो हा सिनेमा बघितलाय ना चेट्टी पाहिलाय ना तो चेट्टी कसा पुस्तक वाचतो तशी मेमोरी आपल्यामध्ये पण आहे विशेष काय नाही आहे पण त्याच्यासाठी आधी तो लेसन पूर्णपणे या डोळ्यांनी वाचला पाहिजे ऐकला पाहिजे किंवा त्याच्यावरचे प्रश्न उत्तर लिहिले पाहिजेत आणि एकदा का लिहिले की ते तसंच्या तसं कुठल्याही एक्झाम मध्ये मग ती तुमची प्रिलिम असू द्या फायनल असू द्या कधी असू द्या आता याला आपण एक अजून काम करायचंय याला आपण या लेसनला द लास्ट लेसनला एक की लावायचे कोणते एक शॉर्ट की टेक्निक शिकवतो तुम्हाला शॉर्ट की टेक्निक शॉर्ट की म्हणजे छोटी की जसं आपण कम्प्युटर मध्ये एखादा फाईल आपण ठेवतो त्या फाईलला आपण नाव देतो त्या नावाने आपण ती फाईल शोधतो तसं आता आपण ह्याला इलॉजिकल की द्यायचं सपोज आर्यन आता त्यांनी द लास्ट लेसन वाचलेलं आहे त्यांनी रिव्हिजन केलं रिव्हिजन म्हणजे आता जे आपण केलं ते रिव्हिजन व्हिजन म्हणजे व्हिज्युअलाइज केलं कधी रिव्हिजन केलं आता ते रिव्हिजन सगळं डोक्यात आहे त्यांनी डोळे उघडल्या काय झालं की आर्यनची आई बाहेरून येत आहे तिच्या हातात एक ऑरेंज कलरची बॅग आहे ती ऑरेंज कलरची बॅग आता घेऊन आलेली आहे त्या ऑरेंज कलरच्या बॅग मध्ये आर्यनचं काहीतरी खायला आणलेलं आहे मार्केटमधून बाजारातून सगळं आणलेलं आहे आता ती आर्यनने काय केलं त्याला ती ऑरेंज कलरची बॅग बघितली आणि द लास्ट लेसन इज इक्वल टू ऑरेंज बॅग क्लोज युअर आयस द लास्ट लेसन इज इक्वल टू ऑरेंज बॅग असं 3 वेळा मनातल्या मनात मानायचं झालं म्हणून आता मला सांग त्या लास्ट लेसन मधला जर कुठलाही प्रश्न विचारला तर सगळ्यात पहिल्यांदा काय आठवेल ऑरेंज बॅग आठवेल म्हणजे त्या ऑरेंज बॅग बरोबर आपण काय केलं असोसिएशन केलं आता ह्याला एक इलॉजिकल कनेक्शन म्हणतो इलॉजिकल गोष्ट आहे ना मन लगेच लक्षात ठेवतं कायम स्वरूपी टोपी आणि माकडाची गोष्ट खरंच घडली असेल का नाही घडली पण ती लहानपणी शिकलोय आजही लक्षात आहे थर्स्टी क्रो म्हणजे ती खरंच घडली असेल का कावळ्याला एवढी बुद्धी असते का खरंच नाही आहे ती बुद्धी म्हणजे
ती इलॉजिकल स्टोरी आहे म्हणून आपल्या चिमगावची आपण गोष्ट शिकलोय, चिमणीचं घट मेण्याचं, काळ्याचं घट शेण्याचं, आजही आपल्याला मछलीचं की राणी है, जीवन उसका पाणी है, हात लगावर डर जाईल, बाजी करो मर जाईल, हे कधी पाठ केलंय का? कधीच नाही. पण ते आतमध्ये आहे. तसंच तसंच जर लास्ट लेसनला जर ऑरेंज बॅग जर ही की लावली तर लास्ट लेसन मधला कुठलाही प्रश्न जरी विचारला आणि जर ऑरेंज बॅग समोर आली मिळाली की सगळं त्या लास्ट लेसन ओपन होणार आहे आणि तो दिला येणार. म्हणजे हे शॉर्टकी टेक्निक आहे. जर तुम्हाला त्या इंग्लिशच्या पेपरमध्ये किती लेसन होते टोटल 10 लेसन तर 10 की लावायचे, 10 कीज लावायचे वेगवेगळ्या की. काय झालं, एके दिवशी कुठला तरी दुसरा लेसन वाचला आणि त्यावेळी मम्मी पोहे करते, त्या पोह्यांचा वास आला आणि तो पोह्यांचा वास ह्या दुसऱ्या कुठल्या तरी एक्झाम ह्याला लावून टाकला लेसनला. तर ह्या असे शॉर्टकी टेक्निक ज्याचा काही अर्थात लेसन पण नाही आहे असं जर टेक्निक लावलं तर काय होईल की आपल्याला मार्क सहजपणे पडतील, सगळं आठवेल आणि प्रचंड स्पीड आपलं येईल. तर स्पीडनी लिहायला सुरुवात करायची आहे त्यावेळी आपण सहजपणे तसं पुढे जाऊ शकतो. ओके, थँक्यू. आर्यनसाठी जोरदार पाया वाजवायचे. सो मित्र, हे छोटे छोटे टेक्निक्स असतात. ही मनाचे टेक्निक आहेत, सगळे माइंडचे टेक्निक आहेत आणि याला सायकोलॉजीच्या माध्यमातून आपण वापरू शकतो. ज्यावेळी इतक्या छान पद्धतीने तुम्ही वापराल त्यावेळी तुमच्यासाठी प्रत्येक विषय सहज आणि सोपा झालेला असणार आहे. मग हे टेक्निक तुम्ही वापरायचे जेवढे तुम्हाला सब्जेक्ट आहेत, सपोज आता इंग्लिशचा सब्जेक्ट आहे त्याच्यात काही लेसन्स आहेत, तेच शॉर्टली घेऊन जायचे तुम्हाला. पुस्तक बिस्तक काही घेऊन जायचं नाही, एक्झामला काही घ्यायचं नाही. जायचं तिथे एक परत टेक्निक शिकवतो मी तुम्हाला, तिथे जायचं मस्त पैकी हॉलमध्ये जायचं आणि मनाला एक कमांड द्यायची, येस दिस इज नाईस प्लेस फॉर मी, एक्झाम द्यायची खूप सुंदर आहे. मनातल्या मनात मनाची सुंदर असो अगर नसो, कारण आपण जे मनाला सांगतो तेच आपल्याला दिसतं. गमत बघा, म्हणून मनाला सांगावं लागतं प्रत्येक गोष्ट. त्याला सांगितल्याशिवाय त्याला कळत नाही आणि चित्रांच्या भाषेत सांगावी लागते त्याला, कारण आर ब्रेन अंडरस्टँडिंग लँग्वेज ऑफ ओनली पिक्चर. आपल्या मनाला फक्त चित्रांची भाषा कळते म्हणून त्याला चित्रांच्या भाषेत सांगावं लागतं. लहान मुलाला आपण एबीसीडी शिकवताना आपण सगळ्यांनी शिकलो, त्याला आपण ए फॉर ऍपल पहिल्यांदा ऍपल दाखवावं लागतं, मग अशा दोन लाईन आणि अशी एक लाईन त्याचं एक चित्र तयार होतं. कम्प्युटरला बायनरी लँग्वेज समजते झिरो वन वाली, तसं मनाला झिरो वन गणित मिळत काय समजत नाही, मनाला चित्र समजतो. मग गणिताचा लेसन सुद्धा एखादा फॉर्म्युला सुद्धा जर चित्रात टाकला, त्याला जर इलॉजिकल कनेक्शन दिलं तर तो फॉर्म्युला तुम्हाला आयुष्यभर उभे राहणार, कुठेच जाणार नाही. ते चित्र पहिल्यांदा समोर आलं की आपली फाईल ओपन झाली की लगेच तुम्हाला तिथे धडधडधडधड तुमचं काम सुरू होत जाईल. आणि अशा पद्धतीने तुम्ही येणाऱ्या आता जे बोर्ड एक्झाम्स असतील त्याच्यामध्ये प्रिपेअर करू शकता. आता जी कोणती एक्झाम येईल त्याच्यामध्ये तुम्ही हे फंड लावू शकता आणि तुम्हाला जो 5 तास वेळ लागतो ना अभ्यास करायला, 4 तास 5 तास, अवघ्या 2-2.5 तासामध्ये तुमचा फिनिश होऊन जाईल. राहिलेला 2.5 तास मात्र स्वावलंबनासाठी द्यायचा. प्रत्येकाने काही नाही काहीतरी काम करायचं, काही काम नाही मिळालं तर घरातलं मदत करायचे, घरातल्या कामात आई वडिलांना मदत करायचे. मग काही असेल, कपडे प्रेस करणे असेल किंवा कपड्यांच्या घड्या घालून ठेवणं असेल, झाडू करणं असेल, काही अवघड नसतं, सगळं काही करू शकतो. आता मुलं म्हणतील आम्ही कसं झाडू मारणार, नो नो. तुम्हाला गमत सांगतो, इथे पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी ज्यावेळी लग्न होतं, मुलगा आणि मुलगी आय टी मध्ये जातात, त्यावेळी दोघांनाही तेवढंच काम असतं, दोघांनाही कुकिंग करावं लागतं, दोघांनाही भांडी घासावी लागतात. तर इथे तरी आपण भेट घेऊ शकतो. परंतु जर तुम्ही परदेशात गेला, मी परदेशात माझं मास्टर्स मी लंडन मध्ये केलंय, परदेशात गेल्यानंतर तुम्हाला स्वतःचे कुकिंग स्वतःची भांडी स्वतःच धुवावं लागेल, तिथे मेड मिळ काय मिळत नाही, कोण तुमच्या कामाला येत नाही, तुमचं स्वतःच तुम्हाला करावं लागेल, इतकं भयानक आहे. त्यामुळे आपल्याला सगळं आलं पाहिजे आणि सगळ्या दृष्टीनं आपण परिपूर्ण झालं पाहिजे. तर मित्र, आयुष्य फार मूल्यवान आहे. हे मूल्यवान आयुष्य अत्यंत छान पद्धतीनं जगता आलं पाहिजे, कारण हे आयुष्य परत मिळणार नाहीये. आयुष्य तुम्ही गमत करा, एखादा माणूस जर मेला, तर तो परत येतो का? हे सोडतो परत येत नाही. त्याच्यासाठी सगळं जग संपलेलं असत. आपल्या घरात कुणाचा नाही कुणाचा तरी मृत्यू हा फलाच असेल. झालाय की नाही? हे सोडतो आपलाही एक दिवस मृत्यू होणार आहे. पण तो मृत्यू असावा तर कसा असावा? मृत्यू असावा तर बाजीप्रभू देशपांडेंसारखा असावा.
मृत्यू असावा तर छत्रपती संभाजी महाराजांसारखा असावा, मृत्यू असावा तर एखाद्या वीर योद्ध्यासारखा असावा, मृत्यू असावा तर तो जो सीमेवर लढतो त्या सैनिकासारखा असावा, आणि मृत्यू असा भाट असावा की कुठेतरी मारली उडी आणि काहीतरी झालं, कुणाला तरी धक्क्या दिल्या, दोन चार मीटर ते काहीतरी पिलं, अरे असल्या मृत्यूला कोण कुत्र विचारत? लक्षात घ्या, मृत्यू असावा तर जगात मरायचीच जर घाई झाली असेल तर सैन्यामध्ये भरती व्हा, मरायचीच जर घाई झाली असेल तर सैन्यामध्ये भरती व्हा आणि पाकिस्तान बरोबर लढायचा. मी कारगिल वॉर मध्ये सुद्धा होतो, वॉर मी जवळून पाहिलेला आहे. मृत्यू सोल्जरचा विचारा, गोळीमध्ये आणि तुमच्या जीवामध्ये किती इंचाचं अंतर असत, इंच सोडा एखादी गोळी आहे ना, बुलेटची रायफलची गोळी असते 2800 फूट प्रति सेकंद अंतरानं जात असते, इतक्या स्पीड जाते 2800 फूट प्रति सेकंद, म्हणजे तक करेपर्यंत 2800 फूट पार गेलेली असते, म्हणजे एवढा प्रचंड वेगाने ती गोळी जाते. मिझाईलचा वेग तुम्ही बघा ह्याच्यावर गुगलवर करा, मिझाईलचा वेग किती असतो आणि किती वेगाने ते जातो. सो तेवढ्या त्याच्यापेक्षा पुढचा वेग आपल्या मनाचा आहे, कारण ही गोळी किंवा हे मिझाईल एका ह्युमन माइंडच बनवले. तर तेवढं तेवढंच आलेलं असतं मृत्यूमध्ये आणि आपल्यामध्ये सुद्धा. मृत्यू प्रत्येकाला हा येणारच आहे. मृत्यू असावा तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांसारखा असावा. शेवटचा श्वास पण स्टेज बरोबरच घेतला नाही, शेवटचा श्वास आणि मुलांसोबतच ते काहीतरी बोलत होते आणि त्याला तिथेच आला टेका गेला की एज ऑफ 84, असा मृत्यू असावा. मृत्यू असा कधीच घाट असावा, म्हणजे आई वडिलांनी आपल्याला मोठे केले ते अशासाठी केलेलं नाही आहे. ऑलवेज रिमेंबर, कुणाच्या तरी प्रेमात वेळ होऊन मृत्यू असावा, अजिबात असं काही मतलब नाही आहे, काही गरज नाही आहे त्याची वेळ व्हायची. वेळ जर व्हायचं असेल तर स्वतःसाठी वेळ व्हा, वेळच जर पाहिजे असेल तर फॅमिलीसाठी वेळ व्हा, अजून त्यावरचं जर वेळ असेल तर देशासाठी वेळ व्हायला शिकलं पाहिजे सावरकरांचा. ते वेळ आपल्या मनामध्ये असेल, स्वातंत्र्य वेळ कितीतरी होऊन गेले आणि कितीतरी घडतील अजून इथून पुढे. सर्वोच्च जर मृत्यू असेल तर तो बलिदान असतो, त्याला सॅक्रिफाईस म्हणतो आपण, तो मृत्यू असावा. कारण मी पाहिले, तुम्हाला एक किस्सा सांगतो, मी पठाणकोटला पोस्टेड होतो आणि आमच्या शेजारी तिथं हॉस्पिटल होतं, मिलिटरी हॉस्पिटल पठाणकोटला, आणि शेजारी आमचा एक एअरबेस होता, एअरफोर्सचा 16 एअरफोर्स विंग म्हणतो, आणि तिथे एअरबेसवर MiG-21, MiG-23 आणि MiG-29 तो बेस होता. तर MiG-21 ऑब्सोल्युट फाईल आले, म्हणजे आता त्यांचं डिकमिशनिंग होणार होतं कारण ते फार जुने झालेले होते. ते एक फायटर पायलट होता आणि एकदम इयर बॉय, तिकडून जसं आता तुमच्याकडूनच आता तुमचं जर सिलेक्शन झालं 12वीनंतर NDA मध्ये गेला, 3 फायटर पायलट म्हणून सिलेक्शन झालं, तर तो वय किती असणार, 21-22 वर्ष वय असणार. त्या मुलाचं वय होतं 25 वर्ष वय होतं आणि तो ज्यावेळी माझ्याकडे यायचा त्याची माझी मागी मैत्री झालेली, तो मला यायचा म्हणायचा सर मला तुमचं खूप हे आवडतं, म्हणजे भाषण आवडतं किंवा काय आवडतं, मला यायचं भेटून जायचं किंवा तुम्ही मला खूप गाईड केलेलं आहे, तर यायचं भेटायचं. एक दिवस आला, पळत पळत आला, पहिलं ड्रेस मध्ये होता, सर दिस इज माय मॅरेज इन्व्हिटेशन टू यू, आणि तो UP चा होता, लग्नाची पत्रिका घेऊन आलेला होता. सर आप आवडलं उभं लक्षात लागेल, म्हणजे यार आपको पता है की कोच की ड्युटी है, आज सुट्टी मिळेगी, मी तो आज ही पाहूंगा बेटा, तो म्हटलं ठीक आहे. त्यानंतर म्हणे मैं जरूर जब मेरी वाइफ को लेके आऊंगा, सबसे पहले आपके पास लेके आऊंगा, आपसे मिला हूँ. आणि लग्न करा, त्याचं लग्न झालं, तो आला आणि आल्यानंतर जवळपास 1-2 महिन्यांच्या सुट्टीवरून तो आला. आल्यानंतर तो वाईफला त्याला काहीतरी तिला डोकं दुखत होतं म्हणून हॉस्पिटलला घेऊन आला आणि त्याच वेळी मला तो भेटायला भेटून मला गेला. म्हटलं सर तुझे भागणं पडेगा, मेरा फ्लाइंग आर्स आहे, आणि तो गेला. आणि सर्वसाधारण 1 तासानंतर मी त्यावेळी थंडीचे दिवस होते आणि माझी मुलगी छोटी होती, 1-2, 1.5 वर्षाची होती, तर मला वाटली बाबापर्यंत टेरेसवर अशी टेरेसवर तिने बोट दाखवलं, मला म्हणजे टेरेसवर घेऊन जावा, कारण त्यावेळी थंडीच्या दिवसामध्ये टेरेसवर गेले की जरा ऊन लागायचं. तर टेरेसवर गेलो आणि अजून 2-3 फॅमिली तिथे होत्या क्वार्टरमधल्या, आम्ही टेरेसवर गेलो आणि अचानक एका पठाणकोटच्या शहरामधून एका असं आउटस्कटला तिथं धुराचं लोट आलं इथं आणि ते लीक तिथं क्रॅश झालं आणि त्या लीकमध्ये तो पाहिजे. मित्र हो, त्याने करायचं असतं तर एजेक्ट केलं असतं तर ते मी कुठेतरी म्हणजे मिड ऑफ दी सिटी पडलं असतं आणि त्या सिटीमध्ये न पडावं म्हणून त्याने तो खेचत नेला, त्याला लीकला
आउटस्कर्टला आणि तिथे त्या व्हीलचा स्फोट झाला. त्यांनी जर स्वतःला वाचवलं असतं तर नाही म्हणलं तरी 100-150 माणसं गेली असती. कारण डेन्स पॉप्युलेशन मध्ये जर समोर तिथे एखादं विमान पडलं तर आपण सगळे पाहून जाऊ, लक्षात घ्या. पण ते त्यांनी काय केलं, त्याला ड्रॅग करत 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 बाहेर गेलं आणि मित्र हो एक दीड तासानंतर एका बकेटमध्ये त्याचे पीसेस काढले गेले. त्याला मृत्यू म्हणत नाही, याला शहीद म्हणतो आपण. सर्वोच्च बलिदान, आणि हे सर्वोच्च बलिदान जर दिलं तर मग मात्र आपण देशासाठी काहीतरी केल्याची भावना येईल. त्यामुळं मनामध्ये जेव्हा कधी जीवन संपवण्याचा ज्यावेळी कधी अशी मनामध्ये कल्पना येते किंवा काहीतरी येतं, त्यावेळी फक्त एका सेकंदासाठी डोळे बंद करायचे आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्या आई वडिलांना आठवायचं. त्यानंतर लगेच भारताच्या सीमेवर जायचं आणि सीमेवर तैनात जे सोल्जर्स आहेत त्यांना आठवायचं. बस एवढंच काय, मला वाटतं त्याच्यानंतर तो विचार सुद्धा मनाला शिवणार नाही. आणि ज्यावेळी तुमच्या मनामध्ये ही भावना येईल, पॅट्रियटिझम देशभक्ती ज्यावेळी मनामध्ये येईल, त्यावेळी देशासाठी काहीतरी करायची इच्छा जागृत होईल. प्रत्येकच माणूस सोल्जर बनेल असं नाहीये, पण कोणीतरी यांना चांगला अधिकारी बनेल तोही देश सेवाच करणार आहे, कोणीतरी शिक्षक बनेल तोही देश सेवाच करणार आहे, कोणीतरी छान आय टी इंजिनियर बनेल तोही देश सेवाच करणार आहे, कोणीतरी डॉक्टर बनेल तोही देश सेवाच करणार आहे. त्यामुळं कुठल्या नाही कुठल्या अर्थानं कुठल्या नाही कुठल्या रूपानं तुम्ही सफल हे होणारच आहात. म्हणून त्या सफलतेकडे आपल्याला जाणं गरजेचं आहे आणि ती सफलता आपल्याला आत्तापासून आणायची आहे, हेच आणायचे आहे. पुढे जाणार नाहीये आणि कुठल्याही अशा वेळेवाकड्या गोष्टींमध्ये गुंतायचं नाहीये. आपला वेळ कुठल्याच वेळेवाकड्या गोष्टींमध्ये आपल्याला घालवायचा नाहीये, तो सत्कर्मी लावायचा आहे, छान लावायचा आहे आणि पूर्णपणे असं स्ट्रॉंग बनायचं आहे की परमेश्वरानं जे 100 वर्षांचं आयुष्य दिलंय ते 100 वर्षांचं आयुष्य स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी आणि समस्त मानवजातीसाठी जगता आलं. फालतू कोणाच्या मागे जायचं नाहीये, गरज नाहीये. योग्य वेळी तुम्हाला सगळ्या योग्य गोष्टी मिळणारच आहेत. योग्य वेळी तुम्हाला जॉब मिळणार आहे, योग्य वेळी तुमचा बिझनेस स्टार्ट होणार आहे, योग्य वेळी तुमचं लग्न होणार आहे, योग्य वेळी तुम्हाला लाईफ पार्टनर मिळणार आहे, योग्य वेळी तुमची पिढी तुमची चालू होणार आहे, सगळं होणार आहे. त्यासाठी आत्ता गरज नाही आहे. आत्ता आपण स्टुडंट आहोत आणि स्टुडंट असून तर फक्त एकच आपलं कर्तव्य आहे आणि ते म्हणजे स्टडी. तेवढंच करायचं आहे, ते छानपैकी करून पुढे जायचं. सो आता आपण थोडस एक मेडिटेशन करणार आहोत आणि त्या मेडिटेशन कडे जाणार आहोत. कारण मनाला तेवढा आपण प्रोग्राम करू तेवढं ते छान पद्धतीने आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे. तर यामध्ये हे मेडिटेशन करत असताना मी मग अशी बघितलं की एक मुलगा असा करतो, त्यांनी काय बोलून त्यांनी त्याचं कल्याण नाही होणार बाकीच्यांचं तर होईलच. त्यामुळं हे मेडिटेशन आपण स्वतःसाठी करायचं, दुसरं काय करतो हे काहीही बघायची गरज नाही आहे, छान त्यांनी करायचं. हे मेडिटेशन द्यायला एका माणसाला मी 1-1 लाख रुपये 5 लाखापर्यंत घेतो, ठीक आहे. तेच मेडिटेशन आज तुम्हाला मी गिफ्ट मध्ये देत आहे. ते मेडिटेशन तुमच्याशी मी शेअर करून जाणार आहे. दिस इज नॉट जनरल मेडिटेशन, दिस इज हिप्नोथेरपी, हिप्नोसिस ज्याला म्हणतो. म्हणजे हा हिप्नोसिस तुम्हाला शिकवेल की जगायचं कसं आणि स्वतःच्या मनाला प्रोग्राम कसं करायचं. हा प्रोग्राम पण मी तुम्हाला देऊन जाणार आहे स्वतःकडे, तर तुम्ही घरून करा म्हणजे आणि स्वतःच आयुष्य स्वतः द्या. म्हणजे सद्गुरु श्री वामनराव पहिली म्हटलेलं आहे की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्प आहे. ते शिल्प आपण स्वतःच कोरायचं, स्वतःच घडवायचं आहे आणि स्वतःच छान पैकी पुढे घ्यायचं आहे. तरच ते देशाच्या कामाला येत पाहिजे, आपल्या कुटुंबाच्या कामाला येईल. तर सगळ्यांनी छान पैकी खांदे घालून बसायचं, हात दोन्हीमध्ये असे ठेवायचे, ताट बसायचं आहे छान पैकी आणि पूर्णपणे अजिबात दुसऱ्याला डिस्टर्ब करायचं नाही आहे आणि एक खोल श्वास घ्यायचा आहे, सोडून द्यायचा आहे आणि दोन्ही डोळे अलगद बंद करायचे आहे, पूर्णपणे बंद करायचे आहे. संपूर्ण लक्ष स्वतःच्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. पाहायचं आहे श्वास कसा आत येतो, दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंतवून, दोन्ही बोटं एकमेकांमध्ये गुंतवून आपल्या गोदीमध्ये ठेवून द्यायचे आहे. पूर्णपणे छान पद्धतीने आपल्या गोदीमध्ये दोन्ही हात गुंतवून एकमेकांमध्ये ठेवून द्यायचे आहे. संपूर्ण लक्ष स्वतःच्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे.
पाहायचं आहे श्वास कसा आत येतोय आणि कसा बाहेर जातोय. प्रत्येक बाहेर पडणाऱ्या श्वासाबरोबर शरीरामध्ये असणाऱ्या सगळ्या नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक व्यक्ती, नकारात्मक भावना पूर्णपणे बाहेर फेकून देत चाललाय अशी भावना तयार करायची आहे. छान आणि सुंदर नाही संपूर्ण लक्ष स्वतःच्या श्वासाकडे, संपूर्ण लक्ष छान पद्धतीने स्वतःच्या श्वासावर केंद्रित करत चाललेलं आहे. छान आणि सुंदर पुढच्या तीन वेळा ज्या वेळी श्वास बाहेर सोडाल त्यावेळी मनात त्या मनात रिलॅक्स शब्द म्हणायचं. संपूर्ण लक्ष स्वतःच्या श्वासाकडे आणि पाहताय शरीर बरोबर रिलॅक्स आणि रिलॅक्स होत चाललंय. रिलॅक्स आणि रिलॅक्स होण्यासाठी आता पूर्णपणे एकाग्र होत चाललेला आहे. जस जस एकाग्र होत चाललंय तस तस शरीर अजूनच हलक आणि हलक होत चाललंय. छान आणि सुंदर इथे तुम्ही माझा आवाज अरुण संगीत सुंदर आकाश आणि मंत्रवाड्यांची जोडी आहे. हे मेडिटेशन तुम्ही स्वतःच भविष्य उज्ज्वल करण्यासाठी करत चाललेलं आहात. आयुष्य खूप सुंदर आहे. हे सुंदर आयुष्य अजूनच सुंदर पद्धतीने जगण्यासाठी तुम्ही सुसज्ज होत चाललेला आहात. छान आणि सुंदर पूर्णपणे छान आणि सुंदर जसजस स्वतःच्या आतमध्ये उतरत चाललेला आहात तस तस स्वतःच्या आडत्या मनाकडे उतरण्यासाठी तुम्ही आता सुसज्ज झालेले आहात. तर पाय पायांची बोटा बोटांची प्रकरणांची डोळ्यांची संपूर्ण शरीर स्वतःचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तुम्ही मेडिटेशन करत चाललेला आहात. सुंदर आणि सुंदर पाठ छाती खांदे पाठाची मोठ्याची मुखांची चिक्स lips teeth tongue nostrils pura pare breathe flow flow close your eyes shwas aankhe शरीर अजूनच हलक आणि हलक होत चाललं. कपाळ भुवया पापण्या डोळे डोक्याचे केस केसांचे टिप्स ब्रेन अँड क्लिअरन्स ऑफ न्यूरॉन्स आणि आता मात्र स्वतःच्या अंतर्मनामध्ये उतरण्यासाठी
तुम्ही सुसज्ज झालेले आहात या अंतर्मनामध्ये उतरण्यासाठी तुमच्या समोर एक स्टेअर केस आहे. स्टेअर केस उतरून आतमध्ये जाण्यासाठी मी आता दहा ते एक म्हणणार आहे. एक म्हणता क्षणीच म्हणा ठीक असण्या बरोबर तुम्ही पूर्णपणे तुमच्या अंतर्मनामध्ये उतरले असणार. पहा तुम्ही हे स्टेअर केस उतरण्यासाठी तयार झालेले आहात. आयुष्य खूप सुंदर आहे. हे सुंदर आयुष्य अजूनच सुंदर पद्धतीने जगण्यासाठी तुम्ही हे मेडिटेशन करत चाललेले आहात. आणि आता पाहताय शरीर मन बुद्धी आत्मा आणि हृदय त्याच्या आतमध्ये असणाऱ्या सगळ्या नकारात्मक ऊर्जा नकारात्मक व्यक्ती नकारात्मक भावना सर्व नेगेटिव्हिटीज मनामध्ये असणारे सगळे रिमाइंडर त्या धुराच्या रूपात बाहेर फेकत चाललेले आहे. हा काळा धूर बाहेर पडून आसमंत तीन वर चाललेला आहे. जस जसा हा शरीरातून सगळ्या निगेटिव्हिटीज बाहेर पडत चाललेले आहे तस तस संपूर्ण शरीर आईच्या गर्भातल्या पहिल्या क्षणापासून आईच्या गर्भात असेपर्यंत आईला झालेले त्रास वेदना आईच्या मनावर झालेले सगळे विपरीत परिणाम आणि त्यांचे उठलेले सगळे ओरखडे पूर्णपणे ब्लॅक स्मोकच्या रूपात बाहेर आणि बाहेर फेकत चाललेले आहे. जर तसं बाहेर फेकत चाललेले आहात तस तस संपूर्ण शरीर हलक आणि हलक होत चाललेलं आहे. पूर्णपणे हलक आणि हलक छान आणि सुंदर अनुभूती छान आणि सुंदर अनुभूती संपूर्ण शरीर अजूनच हलक होत चाललं. आयुष्य खूप सुंदर आहे आणि आता मग राग द्वेष मद मोह मत्सर घृणा तिरस्कार अहंकार निराशा दुःख भीती चिडचिड घुसमट नकारात्मक ऊर्जा नकारात्मक व्यक्ती नकारात्मक भावना सर्व नेगेटिव्हिटीज बाहेर आणि बाहेर फेकून देत चाललेले आहात. जस जसे तुम्ही बाहेर फेकून देत चाललेले आहात तस तस संपूर्ण शरीर क्लीन आणि क्लीन होत चाललेलं आहे. पूर्णपणे क्लीन आणि क्लीन क्लीन आणि क्लीन झालेलं आहे. मनामध्ये असणारे सगळे डिप्रमेंट मला हा विषय जमत नाही मला हा विषय अवघड वाटत विषयाबद्दलची भीती नाना प्रकारची मनामध्ये असणारी भीती तुम्ही हे जाणताय की ही भीती आपण जन्मजन घेऊनच आलेलो नाही आहे. काही कारणास्तव ही भीती आपल्या कुठेतरी मनामध्ये पडलेली आहे. घडलेले प्रसंग त्या प्रसंगांची झालेली सगळी रेचन आणि त्यामुळे मनामध्ये उठणारे सगळं डिप्रेशन टेन्शन वरीज एन्झायटी ग्रीप सगळं काही बाहेर निघून देत चाललेलं आहे. पूर्णपणे बाहेर आणि बाहेर बाहेर आणि बाहेर
छान आणि सुंदर अनुभूती संपूर्ण लक्ष स्वतःच्या श्वासावर केंद्रित शहाणा मनुष्य दुसऱ्याला कधीच त्रास देत नाहीये तो दुसऱ्याला त्रास देतो तो समाज कंटक असतो आणि आता मग हाच मनातला सगळा समाज कंटक पूर्णपणे बाहेर आणि स्वतःच एक वर्जन बघत चाललेले आहात कि तुम्ही किती छान आहात तुमच्या आंतरिक क्षमता किती छान आहे या सगळ्या क्षमतांचा जागृत आणि जागृत होत चाललेलं आहे संपूर्ण शरीर मन बुद्धी आत्मा आणि हृदय पूर्णपणे क्लीन आणि क्लीन छान आणि सुंदर आणि आता मात्र अवकाशात एक सुंदर असा प्रकाश झोत खाली घेत चाललेला तो प्रकाश झोत तुमच्या माथ्यावरून ब्रेन मध्ये प्रवेश करत चाललेला ब्रेन एनलाइटमेंट होत चाललेला एकाग्रता स्मरण शक्ती इच्छा शक्ती कल्पना शक्ती हजर समर्पणा निर्णय क्षमता समय सूचकता समाजशीलता समक्षीलता आत्मविश्वास प्रेम धाडस शारीरिक क्षमता मानसिक क्षमता या अशा अनंत क्षमता जागृत होत चाललेल्या आणि पाहताय एकदा वाचलं एकदा लिहिलं एकदा पाहिलं एकदा प्रॅक्टिकल केलं की तसं तसं प्रेम होत चाललंय मनाचे सारे चक्षु जागृत झालेले आणि पाहताय की तुमच्यासाठी प्रत्येक एक्झाम ही सहज आणि सोपी झालेली आहे येणाऱ्या प्रत्येक एक्झाम मध्ये सहजतेने अभ्यास करत चाललेले आहात आणि सहजतेने 100% अभ्यास करून 100% पेपर लिहून 100% मार्क्स मिळवत चाललेले आहात तुमच्यासाठी हे सहज आणि सोपं झालेलं आहे मनाच्या अगाध शक्ती जागृत झालेल्या आहेत आणि या अगाध शक्ती सदैव तुम्हाला मदतच करत झालेल्या आहेत या अगाध शक्ती सदैव तुमच्या सोबत आहे छान आणि सुंदर आयुष्य खूप सुंदर आहे हे सुंदर आयुष्यात सुंदर पद्धतीने जगण्यासाठी तुम्ही आता सुसज्ज सगळ्यांशी आदरानं प्रेमानं वागणारे कसलाही कोणताही अन्याय सहन न करणारे अन्यायाच्या विरुद्ध छाती डोकपणे उभे राहणारे त्याचबरोबर पूर्णपणे आपल्या स्वतःच्या आयुष्याला एक वेगळी दिशा देणारे छान सुंदर व्यक्तिमत्वाचे व्यक्ती तुम्ही झालेले आहात आणि तेच व्यक्तिमत्व स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी आणि देशाच्या कल्याणासाठी समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी वापरत चाललेले सुंदर आहे सुंदर आयुष्य खूप सुंदर आहे हे सुंदर आयुष्य जगण्यासाठी मी आता तुम्हाला अवस्थेमधून बाहेर येणार आहे त्यासाठी मी एकटे 5 म्हणणार आहे 5 म्हणता खेळीस पूर्णपणे फ्रेश होऊन 6 महिन्यांची झोप झाल्यावर जेवढं फ्रेश फील होत तेवढे फ्रेश फील करून या अवस्थेमधून बाहेर येणार पण स्वतःमध्ये आमूलाग्र बदल तुमची पर्सनॅलिटी पूर्णपणे बदलते तुम्ही एक सुंदर व्यक्तिमत्वाची
कर्तृत्व संपन्न, चरित्र संपन्न, गुण संपन्न व्यक्ती बनून या अवस्थेमधून बाहेर टू थ्री पूर्णपणे डोळे उघडायचे, पूर्णपणे हळूहारपणे डोळे उघडायचे, चेहऱ्यावरून एक हात फिरवायचा आहे आणि एक्सप्रेस द्यायचा आहे, एक्सप्रेस द्यायचा आहे. येस, how you feel now? Relaxed? Yes. Energetic? Yes. Okay, so this is mind programming and I will share an idea with you. So sagyani karaycha aahe, chhan padhatine pudhe jaycha aahe, bas kahi minute. Ani आता युद्ध आपल्याला करायचं आहे, छान पद्धतीने करायचं आहे आणि हे युद्ध आपल्याला जिंकायचं पण आहे. हेच युद्ध मी लिहिलेली कविता, मी कविता लिहित असतो, गाणी लिहित असतो, जवळपास 500 अधिक गाणे आणि कविता मी लिहिलेल्या आहेत. त्यातच एक कविता खास तुमच्यासाठी, युवकांसाठी, या देशातल्या प्रत्येक युवकासाठी आणि युवतीसाठी. युद्ध कर, कवितेचं नाव आहे युद्ध कर. तू योद्धा है, तू वीर है, तू शूर है. तू योद्धा है, तू वीर है, तू शूर है. युद्ध कर, तू युद्ध कर, तू युद्ध कर. माँ भारती की शान है, माँ भारती की शान है, धरती की ये आन है. मिट्टी का तू तिलक कर, मिट्टी का तू तिलक कर. सजा के अपने लड़ाक को, सजा के अपने लड़ाक को. भुजाओं को तानो तुम, उठा लो अपने शस्त्र तुम, अस्त्रों को पुकार लो. उठा लो अपने शस्त्र तुम, अस्त्रों को पुकार लो. ललका लो तुम शत्रु को, बुझाए उसकी उखाड़ लो. माँ भारती की शान है, धरती की ये आन है. तो युद्ध कर, तो युद्ध कर, तो युद्ध कर. अधर्म का तो विनाश कर, अधर्म का तो विनाश कर, धर्म की तो रक्षा कर. सबका ताड़न कर, ये जो दुष्टों का संहार कर. मृत्यु दंड देकर दुर्जनों का तू वध कर. मानवता के खतरे को तू युद्ध से विराम कर. माँ भारती की शान है, धरती की आन है. तू युद्ध कर, तू युद्ध कर, तू युद्ध कर. अधम रक्त बीज को, अधम रक्त बीज को अब तू समाप्त कर. अधम रक्त बीज को अब तू समाप्त कर. सदा के लिए निपात कर, अधम वंश खत्म कर. आखिरी में एक काम कर, आखिरी में एक काम कर. अपने ही लहू की बूंद से, अपने ही लहू की बूंद से माँ भारती को शुद्ध कर. माँ भारती को शुद्ध कर, माँ भारती को शुद्ध कर. युद्ध कर, युद्ध कर, युद्ध कर. माँ भारती की शान है, धरती की ये आन है. तो युद्ध कर, तो युद्ध कर, तो युद्ध कर. आणि हेच युद्ध करण्यासाठी, युद्ध म्हणजे आपल्याला आपल्या दुर्गुणांबरोबर लढायचंय, आपल्या आतमध्ये असणाऱ्या निष्काळजीपणाबद्दल आपल्याला लढायचंय, लिथार्जी बरोबर आपल्याला लढायचंय, छान पद्धतीने आपल्या आतमध्ये असणाऱ्या सगळ्या स्ट्रेंथ आपल्याला युटिलाइज करायचंय आणि पुढे जायचंय. जीवन अमूल्य आहे मित्रो, एक एक क्षण अमूल्य आहे. तो छान पद्धतीने जगायचंय स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी आणि समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी. आणि त्याची सुरुवात आज आपण आताच करूया. ज्या शक्तीला तुम्ही मानता, ज्याला तुम्ही ईश्वर, अल्लाह, भगवान, परमेश्वर, परमात्मा, गॉड म्हणता, त्या शक्तीला मी विनम्र अभिवादन करतो आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतो आणि थांबतो. माझ्यासोबत तुम्ही 3 वेळा जय हिंद म्हणणार आहात. जय हिंद.